हॅलो येस yes. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण चर्चा करतोय इयत्ता दहावी गणित भाग दोनचं पाचवं प्रकरण ज्याचं नाव आहे निर्देशक भूमिती आणि या प्रकरणातला सराव संच पाच पॉईंट एक जो आहे तो आपण सुरू करतोय या अगोदर आपण पहिल्या चारही प्रकरणावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत तर अगोदरच्या व्हिडिओज तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अगोदरच्या सगळ्या व्हिडिओज डिटेल्समध्ये बघू शकता तर जाऊयात पुढं पण पुढं जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल नसेल सबस्क्राईब केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके जाऊयात पुढे बघा पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतोय खाली दिलेल्या बिंदूंच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा तर अंतर काढण्यासाठी एक अंतराचं सूत्र आहे ते आपल्याला माहिती पाहिजे आता अंतराचं सूत्र बघा हे सूत्र लिहूनच घ्या अंतराचे सूत्र या सूत्राचा खूप उपयोग आपल्याला होणार आहे आणि हे सूत्र आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे अंतराचे सूत्र बघा हे सूत्र काय आहे की वर्ग मुळात एक्स टू वाजा एक्स वनचा वर्ग अधिक वाय टू वाजा वाय वनचा वर्ग तर हे सूत्र आपल्याला पाठ पाहिजे कारण या सूत्रावरच हा संपूर्ण सराव संच जो आहे तो पूर्णपणे डिपेंड आहे जरा मार हे बघतो डस्टर कुठे गेला आपला सापडत नाही ठीक आहे हाय हाय तर हे सूत्र तुम्ही लिहून घ्या हां तर आता आपण काढूया तिथं ए बी या दो दोन बिंदूंमधलं अंतर आता उदाहरणार्थ एचे निर्देशक एक्स वन वाय वन आणि बी चे निर्देशक एक्स टू आणि वाय टू कुठल्याही बिंदूचे निर्देशक ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस पहिला जो बिंदू आहे तो एक्स असतो दुसरा जो आहे तो वाय असतो ओके पहिला निर्देशक एक्स आणि दुसरा निर्देशक वाय असतो आता दोन बिंदू आहेत म्हणून एकाचे एक्स वन वाय वन दुसऱ्याचे एक्स टू वाय टू आता ए बीचं जर मला अंतर काढायचं आहे तर मी काय करणार ए बी बरोबर वर्ग मुळात एक्स टू वजा एक्स वन कंसाचा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन कंसाचा वर्ग ठीक आहे परत वर्ग मुळात आता आपण लिहू एक्स टू वाजा एक्स वन एक्स टू चार आणि एक्स वन किती दोन मैत्री हा चार वजा दोनाचा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन वाय टू किती एक वजा वाय वन किती तीन एक वजा तीनाचा वर्ग बरोबर प्रयत वर्ग मुळात चारातून दोन गेले दोन दोनाचा वर्ग अधिक एक वजा तीन वजा दोन म्हणून वजा दोनाचा वर्ग आता एक गोष्ट लक्षात घ्या दोनाचा वर्ग चार आणि अधिक वजा दोनाचा वर्ग पण अधिक चार येतो मग किती झाले बाबा वर्ग चार आणि चार झाले आठ बरं का वर्गमुळात आठ झाले आता या वर्ग मुळात आठाचे पण आपल्याला अवयव हो पाडता येऊ शकतात मग तुम्ही पाडू शकताय पुढे जाऊन अवयव हो। आठ म्हणजे किती चार गुणिले दोन आठ ओके मग पुढे काय राहतील चाराचं वर्गमूळ दोन बाहेर पडतं आणि वर्गमुळात दोन आपलं जसंच्या तसं या प्रकारचं जे कॅल्क्युलेशन आहे ते आपण इयत्ता नववीला बहुपदी या प्रकरणामध्ये केलेलं आहे ओके हा बहुपदी नाही काय हा यस बहुपदी का वास्तवसंख्या या प्रकरणात आपण केलेलं आहे या प्रकारचं कॅल्क्युलेशन आता दुसरा एक प्रश्न आपण या ठिकाणी बघूया तर जास्तीत जास्त प्रश्न आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आजच्या चर्चेमध्ये दुसरा प्रश्न पी दिलाय एक बिंदू जो आपल्याला वजा पाच सात दिलाय आणि दुसरा जो क्यू बिंदू आहे तो आपल्याला दिलेला आहे वजा एक आणि तीन वजा एक आणि तीन वजा पाच सात आणि वजा एक आणि तीन तर काय जास्त अवघड विषय नाहीचे बघा इथं पीचे निर्देशक एक्स वन वाय वन क्यूचे निर्देशक एक्स टू आणि वाय टू आता पी क्यू या दोन बिंदूंमधलं अंतर काढायचं तर आपलं सूत्र तर फिक्स आहे सूत्रात काय बदल नाही एक्स टू वाजा एक्स वनचा वर्ग अधिक वाय टू वाजा वाय वनचा वर्ग बरोबर आता एक्स टू वजा एक्स वन एक्स टू किती बाबा वजा एक आणि एक्स वन किती वजा पाच तर इथं कॅल्क्युलेशनमध्ये प्रॉब्लेम येणार आहे वजा एक वजा वजा पाच आणि त्या कंसाचा वर्ग बरं का अधिक वाय टू वजा वाय वन वाय टू किती तीन वजा वाय वन किती सात तीन वजा साताचा वर्ग आता इथं कॅल्क्युलेशनमध्ये कुठं प्रॉब्लेम होतो बघा इथे होतो आता इथे बघा वजा एक तर आपल्या जाग्यावर कंसाच्या बाहेर वजा आहे तर आतलं चिन्ह बदलतं वजा वजा अधिक पाच अधिक पाचाचा वर्ग अधिक तीन वजा सात किती वजा चार त्याचा वर्ग तीनातून सात जात नाही सातातून तीन गेले चार राहिले आणि चा चार आणि त्याच्या अगोदर मोठ्या संख्येचं चिन्ह वजा चाराचा वर्ग बरोबर आता वर्ग मुळात परत वजा अधिक वजा बाकी पाचातून एक गेले चार चाराचा वर्ग आणि वजा अधिक हे वजा चाराचा वर्ग आता पुढे जाऊ आपण चाराचा वर्ग किती सोळा अधिक वजा चाराचा वर्ग पण अधिक सोळा बघा चिन्ह संख्या जी आहे ती धन असो किंवा ऋण असो कुठल्याही संख्येचा वर्ग हा नेहमी धन असतो धनसंख्येचा वर्गसुद्धा धन ऋणसंख्येचा वर्गसुद्धा धन असतो ओके आता या ठिकाणी सोळा अधिक सोळा किती बत्तीस ओके आता बत्तीसचे अवयव पडले सोळा जुने बत्तीस आता सोळाचं वर्गमुळे आहे चार मग सोळा बाहेर आले म्हणजे सोळाचं वर्गमुळे बाहेर आलं ठीक आहे चार आणि वर्गमुळात दोन जसेच्या तसे म्हणजे चार वर्गमुळात दोन हे पुढचं उत्तर आहे ठीक आहे तर मी थोडासा बाजूला होतो थो, याचा जर स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता पण हे सूत्र खूप महत्वाचं आहे हे जे अंतराचं सूत्र आहे यावर आधारित सराव संच आहे ओके यानंतर आपण आता पुढचे प्रश्न बघूयात एकूण पहिला जो प्रश्न या आहे यामध्ये आपल्याला अंतर काढायचं आहे एकूण सहा प्रश्न आहेत तर दोन तर झालेले आहेत आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो या या प्रकारचा प्रश्न तुम्हाला येणार बोर्ड परीक्षेला तुम्हाला या प्रकारचा प्रश्न येतो एखाद दोन मार्काला येतो त्यामुळं हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे बघा काय अवघड नाही फक्त अंतराचं सूत्र पण कॅल्क्युलेशन आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असं आहे कॅम कॅल्क्युलेशन आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आर शून्य आणि वजा तीन आहे आणि दुसरा एस जो आहे हो तो शून्य आणि पाच छेद दोन आहे बघा मित्रांनो आपला प्रॉब्लेम कुठं होतो माहिती आहे का मी तुम्हाला सांगतो तुमची पहिली जी पायरी आहे म्हणजे पहिली पायरी तुम्ही बरोबर करता सूत्र बरोबर लिहिता दुसरी पायरी पण तुम्ही बरोबर करता लिहिता सूत्रामध्ये किमती पण ताक टाकता पण तिसरी आणि चौथी पायरी जी आहे कॅल्क्युलेशनचा भाग तिथं प्रॉब प्रॉब्लम येतो आणि हा जो कॅल्क्युलेशनचा भाग आहे तो कसा सॉल्व करायचा तर तो सरावाने सॉल्व्ह होतो सरावाशिवाय नाही दररोज रेग्युलरली जर तुम्ही सराव केला तर तुमचं कॅल्क्युलेशन परफेक्ट होऊन जाईल तर बघा आर एक्स वन वाय वन आणि त्या एक्स टू आणि वाय टू एसचे निर्देशक तर आर यस सूत्र आपलं नेहमीप्रमाणे वर्गमुळामध्ये एक्स टू वाजा एक्स वन कंसाचा वर्ग अधिक वाय टू वाजा वाय वन कंसाचा वर्ग आता हे सूत्र लिहिल्यानंतर आपण सूत्रामध्ये किमती पण टाकतो पहिला एक्स टू वाजा एक्स वन एक्स टू दोन्ही पण झिरो आहेत का जरा चेक करतो चला झिरो आहेत दोन्ही पण झिरो वाजा झिरोचा वर्ग ठीक आहे हां त्याच्यानंतर पुढे एक मिनटं काय तरी नंतर बघू चला त्याच्यानंतर बघा अधिक वाय टू वजा वायवन वाय टू किती पाच छेद दोन आणि वजा वायवन किती वजा तीन आणि याचा वर्ग ठीक आहे आता शून्य वजा शून्य किती येणार बाबा शेवटी उत्तर शून्य येणार आणि शून्याचा वर्ग अधिक इथं पाच छेद दोन तर आपल्या जागेवर हे वजा वजा झाले अधिक तीन त्या कंसाचा वर्ग आता पुढे जाऊन हे कॅल्क्युलेशन काय होणार हे शून्य तर गेले उडाले समजा आणि इथं आतमध्ये काय होईल तिरकस गुणाकार तिनाच्या खाली काय नाही म्हणजे एक पाच एके पाच वजा बेत्रिक सहा भागिले दोन एके दोन ठीक आहे या ठिकाणी लिहिले पुढे जाऊन आपल्याकडे काय येईल इथं काय तरी राहिल्या राहिल्यासारखं वाटायला लागलं आहे मला पाचशे दोन आहेत आणि इथं पाचशे दोन वजा वाजा अधिक तीन राहतील हां अधिक आहेत तरीच बोलला असं काय झालं अधिक पाच अधिक सहा आहेत कारण पाच एके पाच अधिक पैत्रिक सहा भागिले दोन भागिले दोन एके दोन आता पाच अधिक आणि इथं वर्ग पाच अधिक सहा किती अकरा आणि भागिले हे दोन त्याचा केला वर्ग आता इथं बघा इथं काय होईल बाबा तसं बघायला गेलं तर अकराचा वर्ग एकशे एकवीस दोनाचा वर्ग चार आता या वर्गमळाच्या बाहेर आल्यानंतर काय होणार या दोघांची वर्गमुळं निघणार एकशे एकवीसचा अकरा चाराचं वर्गमळं दोन तर अशा प्रकारे आपलं अकरा छेद दोन हे उत्तर येईल इथं कॅल्क्युलेशनला थोडीशी गडबड होऊ शकते थोडीशी व्हिडिओ रिपीट बघा आणि कसं कॅल्क्युलेशन मी केलं ते समजून घेण्याचा प्रयत्न करा जमेल आपल्याला टेन्शन न घ्यायचं पुढचा चौथा प्रश्न आहे सगळे प्रश्न सारखेचे आहेत मित्रांनो काय नाही एकच पायरी आहे फक्त कॅल्क्युलेशनमध्ये प्रॉब्लेम नाही आला पाहिजे यल जो आहे तो आठ आणि वजा पाच आहे का वजा पाच पाच आणि वजा आठ आहे ओके पाच आणि वजा आठ आहे आणि एम जो बिंदू आहे तो एम बिंदू काय दिला बाबा कुठे आहे का नाही एम बिंदू एम वजा सात आणि वजा तीन वजा सात आणि वजा तीन बरं का एल जो आहे पाच वजा आठ आहे आणि एम जो आहे तो X1, Y1, X2, Y2, आनी वजा सात आणि वजा तीन आता इथं एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू एल आणि एम वर्ग आपलं पहिलं सूत्र एक्स टू वाजा एक्स वन कंसाचा वर्ग अधिक वाय टू वाजा वाय वन कंसाचा वर्ग ठीक आहे परत आता वर्ग एक्स टू वाजा एक्स वन एक्स टू वाजा सात आणि वजा एक्स वन किती वजा, वजा, वजा पाच वजा सात वजा पाच त्याचा वर्ग अधिक वाय टू वजा वन वाय टू किती वजा तीन आहे इथं आपण अशा काउंसात लिहू वजा तीन आणि वजाचं चिन्ह देऊन वायवन किती वजा आट आहे वजा आठ आहे ठीक आहे त्याचा वर्ग आता हे कॅल्क्युलेशन कसं होणार वजा सात वजा पाच बघा वजा वजा जर दोन संख्यांना समान चिन्ह असतील कशी समान तर त्या दोघांची होणार बेरीज ज सात आणि पाच बारा वजा आहे म्हणून वजा बाराचा वर्ग आधी आता हे कॅल्क्युलेशन मी बाहेर करतो बघा वजा तीन आपल्या जागेवर हे वजा वाजा अधिक आठ झाले त्याचा वर्ग आता वजा अधिक वजा बाकी वजा अधिक वजा बाकी जर दोन संख्यांना वेगवेगळी चिन्ह असेल तर ते त्यांची वजा बाकी होते आठातून तीन गेले पाच आणि पाचाचा वर्ग आपण येतो लिहू पाचाचा वर्ग हे कॅल्क्युलेशन लक्षात आलं तुमच्या वजा तीन आपल्या जागेवर कंसाच्या बाहेर वजा आतलं चिन्ह बदललं वजा वाजा अधिक आठ आट? आणि आठातून तीन गेले पाच म्हणून पाचाचा वर्ग आता बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस अधिक पाचचा वर्ग पंचवीस एकशे चव्वेचाळीस चा आणि पंचवीस किती झाले एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर कितीचा वर्ग आहे तेराचा वर्ग आहे म्हणून एकशे एकोणसत्तरचा वर्ग मूळ तेरा तर साधारणपणे अशा प्रकारे आपण हे दोन प्रश्नसुद्धा बघितले एकंदरीत कॅल्क्युलेशन आपल्याला आलं पाहिजे व्यवस्थित सूत्र एकच आहे काय एवढा मोठा एवरेस्ट जाऊन झेंडा नाही लावायचा सूत्र फक्त लक्षात ठेवायचं नाही यस तर आता जाऊयात पुढं तिसरा चौथा झाला आता पाचवा सहावा जो प्रश्न आहे त्याच्याकडं वळू आणि नंतर मग आपला पुढचा पण प्रश्न आहे तर जास्तीत जास्त प्रश्न आपण बघण्याचा नेहमी प्रयत्न करतो तर एक रिक्वेस्ट आहे बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक्स खूप कमी आहेत तर प्लीज आपल्या या व्हिडिओला लाईक करा तुमच्या सगळ्यांचा प्रत्येक लाईक आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे ओके आता जाऊयात पुढं पाच नंबरचा जो प्रश्न आहे टी ती वजा तीन सहा बरं का पाच नंबरचा प्रश्न काय बाबा टीचे निर्देशक वजा तीन आणि सहा आहेत आणि टी नंतर आरचे निर्देशक नऊ आणि वजा दहा आहे नऊ आणि वजा दहा हे निर्देशक लिहिताना चुकू नका बरं का प्रश्न लिहिताना जर चुकलात तर गडबड होऊ शकते टीचे निर्देशक एक्स वन वाय वन आरचे निर्देशक एक्स टू आणि वाय टू बघा टी आर मुळामध्ये सूत्र आपलं लिहून टाका एक्स टू वाजा एक्स वनचा वर्ग अधिक वाय टू वाजा वाय वनचा वर्ग ओके आता परत लिहायचं तर मुळामध्ये एक्स टू वाजा एक्स वन एक्स टू किती नऊ आहे वजा एक्स वन किती थी वजा तीन आहे नऊ वजा वजा तीन ठीक आहे मग नऊ वाजा वजा तीनाचा वजा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन वाय टू किती वजा दहा आणि वजा वाय वन किती सहा त्याचा वर्ग आता इथं काय होणार बघा नऊ वजा वाजा अधिक तीन हे वजा वाजा अधिक तीन होणार म्हणजे नऊ अधिक तीन किती झाले बारा नऊ अधिक तीन किती बारा ओके बाराचा वर्ग अधिक वजा दहा वजा सहा छिन्न स मान तर दोघांची होणार बेरीज वजा दहा वजा सहा वजा सोळा झाले ओके बाराचा च्चपन्न। चा वर्ग एकशे चव्वेचाळीस आणि सोळाचा वर्ग दोनशे छप्पन्न दोनशे छप्पन्न आणि एकशे चव्वेचाळीस दोघांची बेरीज केली तर आपल्याकडे किती होतात चारशे आता चारशेचा वर्गमुळे किती वीस चारशे वीसाचं वर्गमुळे म्हणून इथं आलं वीस तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो आपण कॅल्क्युलेशन फक्त आलं पाहिजे त्याच्यानंतर शेवटचा सहावा प्रश्न आहे या पहिल्या प्रश्नातला जो आपल्याकडे डब्ल्यू आहे वजा सात दोन डब्ल्यू वजा सात दोन वजा सातशे दोन आणि चार ओके त्याच्यानंतर आपल्याकडे एक्स दिला आहे अकरा चार एक्स दिला आहे अकरा चार असं छेदातलं आलं वजातलं आलं तर आपली गडबड होते वजा सातशे चार आणि अकरा चार तर घाबरायचं नाही तर इथे काय टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो येतं उत्तर आपल्याबरोबर हा एक्स वन हा वाय वन एक्स टू वाय टू आपल्याला सोडवत जायचं डब्ल्यू एक्स डब्ल्यू एक्स काय बाबा बाबा एक्स टू वाजा एक्स वनचा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वनचा वर्ग सूत्र आपल्याला लिहिता आलं पाहिजे आणि मग वर्ग मुळामध्ये एक्स टू वाजा एक्स वन एक्स टू किती अकरा वजा एक्स वन किती वजा सातशे दोन आणि त्याचा केला वर्ग अधिक वाय टू वाजा वाय वन वाय टू किती चार वजा वाय वन पण चार त्याचा केला वर्ग पुढे बघा अकरा आपल्या जागेवर जसे तसे वजा वजा अधिक सातशे दोन कंसाचा वर्ग जसा तसा अधिक चारातून चार गेले शून्य शून्याचा वर्ग आता इथं काय कॅल्क्युलेशन होईल बाबा इथं तिरकस गुणाकार करा अकराच्या खाली काय नाही म्हणजे एक असतं अकरा दोन्ही बावीस अधिक सात एके सात भागिले दोन एके दोन कंसाचा वर्ग बाकी हा शून्य गेला समजा आता पुढे काय होईल अकरा अधिक बावीस अधिक सात किती झाले एकोणतीस आणि भागिले हे दोन जसेच्या तसे त्याचा वर्ग एकोणतीस छेद दोनाचा वर्ग आता हे वर्गमुळे गेला की हा वर्गाचं चिन्ह जे आहे ते पण जाईल आणि उत्तर आपलं काय राहील शेवटी एकोणतीस छेद दोन तर एकोणतीस छेद दोन हे आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो हे कॅल्क्युलेशनचा भाग आहे बराचसा कारण मी सांगितलं तुम्हाला आपण पहिली जी पायरी आहे कुठलाही विद्यार्थी असतो पहिली पायरी परफेक्ट सोडवतो दुसरी पायरी परफेक्ट सोडवतो पण पहिल्यानंतर दुसरी पायरी मध्ये ज्या किमती टाकतो इथपर्यंत बरोबर येतं पण ते कॅल्क्युलेशन आपलं चुकतं तर ते कॅल्क्युलेशन का चुकतं तर सराव कमी असतो तर तो सराव करत राहणं गरजेचं आहे पहिली ही सगळी गणित बघून सोडवा आणि बघितल्यानंतर न, न बघता सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा न बघता कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न करा नक्कीच याचा फायदा आपल्याला नंतर होऊ शकतो आता पुढे जाऊयात थोडंसं खालील बिंदू एक रेषे आहेत का पुढचा जो प्रश्न आहे दुसरा दुसरा प्रश्न हा पण सोपा प्रश्न आहे तर याचं उत्तर कसं करायचं बघा खालील बिंदू एक रेषे आहेत की नाही ते ठरवा खालील बिंदू बिंदू एक रेषीय आहेत काय आहेत काय ते आपल्याला या ठिकाणी ठरवायचं तर एकदम सिंपल आहे पहिला प्रश्न आपल्याकडे काय ए एक वजा तीन बी दोन वजा पाच आणि सी वजा चार सात बघा एक काय ए वजा तीन बी जो आहे दोन वजा पाच आणि सी जो आहे तो वजा चार वजा सात बघा हे तीन बिंदू एक रेषे आहेत की नाही बघा समजा माझ्याकडे तीन बिंदू असतील पी आहे क्यू आहे आणि आर आहे समजा हे एका रेषेमध्ये आहेत ओके एकाच रेषेत दिसतात एक आहे पाच पी आणि क्यूमधलं अंतर पाच क्यू आणि आरमधलं अंतर सात ओके आणि पी आरचं अंतर किती झालं सात पाच बारा ओके आता बघा ना तुम्ही जर विचार केला पी आर बरोबर बारा आहे ओके हे जे अंतर आहे ते काय असतं पी क्यू आणि क्यू आरच्या इतकं असतं म्हणजे पी क्यू अधिक क्यू आर जर केलं तर पी क्यू किती सात आणि क्यू आर पी क्यू किती पाच आणि क्यू आर किती सात बरोबर बारा म्हणजे जो मोठा काही रेषाखंड असतो म्हणजे तीन रेषाखंड आपण पकडू पी क्यू क्यू आर आणि पी आर झालं हे तीन बिंदू एक रेषे जर असतील तर जो मोठा रेषाखंड असतो पी आर तो काय असतो इतर दोघांच्या बेरजे इतकंच असतो तर आपल्याला असं करायचं इथं तीन बिंदूंमधलं अंतर काढायचं म्हणजे पहिले ए ए आणि बीमधलं अंतर काढायचं बी आणि सीमधलं अंतर काढायचं ए आणि सीमधलं तीनही अंतर काढायचे आणि ही सगळी अंतरं काढल्यानंतर ही सगळी अंतरं काढल्यानंतर मोठं अंतर इतर दोघांच्या बेरजेतकं असलं पाहिजे ते एकदा आपल्याला या ठिकाणी चेक करावं लागणार ठीक आहे आता बघा याला आपण इथं बघा काय करायचं एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू आणि याला एक्स थ्री वाय थ्री म्हणून अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन आपण करू पहिलं अंतर आपण ए बीचं काढू बरं का पहिलं अंतर काय करू एबीचं मग ए बीचं काढताना सूत्र काय एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू आहे मग एक्स टू वाजा एक्स वनचा वर्ग अधिक वाय टू वाजा वाय वनचा वर्ग हे आपलं सूत्र ठीक आहे आता याच्यामध्ये फक्त काय करायचं आपल्याला किमती टाकायच्या नीट व्यवस्थित एक्स टू वाजा एक्स वन एक्स टू किती दोन वजा एक्स वन किती एक त्याचा वर्ग अधिक वाय टू वाजा वाय वन वाय टू किती वजा पाच आणि वजा वाय वन किती वजा तीन आणि त्याचा वर्ग बरोबर पुढं काय होईल दोनातून एक गेला एक एकाचा वर्ग अधिक वजा पाच आपल्या जागेवर हे hey वजा वजा झाले अधिक तीन त्याचा गेला वर्ग बरोबर पुढं काय झालं आपल्याकडं एकाचा वर्ग एक ठीक आहे सध्या इथे एकाचा वर्ग असा असले अधिक वजा पाच अधिक तीन वजा अधिक वजा बाकी पाचातून तीन गेले दोन वजा आहे म्हणून इथं वजा दोन त्याचा वर्ग आता पुढे काय होणार बघा वजा एकाचा वर्ग एक अधिक दोनाचा वर्ग चार वजा दोनाचा वर्ग पण अधिक चार बरोबर काय आलं वर्गमुळात पाच म्हणजे आपल्याकडे ए बी जे अंतर आहे म्हणून ए बी हे जे अंतर आहे ते काय आलं वर्गमुळात पाच आलं ठीक आहे आता पुढे ए बी अंतर काढल्यानंतर आता बी सी काढू ए बी नंतर आता काय करू बी सी हे अंतर काढू बी सी काढताना आता वर्गमुळात सूत्र काय बाबा ए बी काढताना एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू घेतलं पण आता बी सी काढताना एक्स टू वाय टू एक्स थ्री वाय थ्री मग इथं सूत्र लिहिताना एक्स थ्री वाजा एक्स टू चा वर्ग अधिक वाय थ्री वजा वाय टूचा वर्ग कारण एक्स वन वाय वन नाही आहे इथे ओके आता या किमती या ठिकाणी आपण टाकून देऊ बघा एक्स थ्री वजा एक्स टू एक्स थ्री वजा चार एक्स टू दोन वजा चार वजा दोन कंसाचा वर्ग अधिक अधिक पुढे काय बाबा आपल्याकडं वाय थ्री वजा वाय टू वाय थ्री सात वाय टू वजा पाच सात वजा वजा पाचाचा वर्ग बरोबर आता पुढे काय होईल वर्ग म्हणत वजा चार वजा दोन वजा सहाचा वर्ग आणि अधिक सात आणि वजा वजा किती झाले अधिक झाले सात अधिक पाच 12, बारा म्हणजे इथं बाराचा वर्ग ठीक आहे आता पुढे काय होईल बाबा आपल्याकडं या ठिकाणी सहाचा वर्ग छत्तीस आणि अधिक बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आता छत्तीस अधिक एकशे चव्वेचाळीस किती झाले आपल्याकडं छत्तीस आणि एकशे चव्वेचाळीस बघा इथं बेरीज बेरीजकारा वाटलं असतं एकशे चव्वेचाळीस अधिक छत्तीस दहा हच्यालाला एक च्यों आठ आणि एकशे ऐंशी किती झाले बाबा एकशे ऐंशी आता एकशे ऐंशीचे आपल्याला अवयव पाडता येतात का त्याचा थोडासा विचार करायचा एकशे ऐंशीचा जर आपण विचार केला एकशे ऐंशीला पंचवीसने भाग जातो का इथं वर्गमळ पा पाचाने भाग जातो का बघा पाच भागीले जर आपण एकशे ऐंशी केलं तर पास्त्रिक पंधरा पाच पास्त्रिक पंधरा ओके अठरातून पंधरा गेले तीन वरून आले शून्य आणि पाच सग तीस म्हणजे छत्तीस गुणिले पाच छत्तीस पंचे एकशे ऐंशी छत्तीस गुणिले पाच आता छत्तीसचे बाहेर किती आले सहा छत्तीस सहाचं वर्गमुळे छत्तीसच्या बाहेर आले सहा म्हणून आपल्याकडे या ठिकाणी बी सी बरोबर काय आहे छत्तीसच्या बाहेर आले सहा आणि आतमध्ये राहिले वर्गमूळात मुळात पाच म्हणजे बी सी बरोबर सहा वर्ग मुळात पाच येईल ओके तर आता आपण काय केलं ए बी काढलं वर्गमुळात पाच बी सी काढलं सहा वर्गमुळात पाच आता ए बी आलं बी सी आला आता राहिला कोण ए सी राहिला आता ए सीचं अंतर काढू ए सीचं अंतर काय बाबा बरोबर वर्गमुळात ए सीमध्ये कोण आहे एक्स वन वाय वन एक्स थ्री वाय थ्री मग काय करा सूत्र लिहिताना एक्स थ्री वाजा एक्स वन चा वर्ग अधिक वाय थ्री वजा वाय वनचा वर्ग ठीक आहे आता याच्यात किमती टाकू एक्स थ्री वजा एक्स वनचा वर्ग एक्स थ्री वजा चार एक्स वन एक वजा चार वाजा, वाजा, वाजा एकाचा वर्ग अधिक वाय थ्री वजा वाय वन वाय थ्री सात वाय वन वाजा तीन सात वाजा वजा तीनाचा वर्ग पुढं जाऊन इथं काय होणार वजा चार वाजा एक वजा पाच त्याचा वर्ग अधिक सात वजा वाजा अधिक सात अधिक तीन व वा सात वाजावाजा अधिक तीन झाले सात अधिक तीन दहा दहाचा वर्ग ओके बरोबर -बर। आता मला सांगा पाचाचा वर्ग पंचवीस वजा पाच असेल अधिक पाच असेल वर्ग पंचवीस येणार अधिक दहाचा वर्ग किती शंभर शंभर आणि पंचवीस किती झाले वर्ग मुळात एकशे पंचवीस एकशे पंचवीसचे जर अवयव पाडले तर पंच एकशे पंचवीस म्हणजे पंचवीस पाचशे एकशे पंचवीस येतात ओके आता पंचवीसचे बाहेर किती येतील पंचवीसचं वर्गमूळ पाच म्हणून ते बाहेर येतील म्हणून ए सी बरोबर पंचवीसचे बाहेर आले पाच वर्ग मुळात पाच ए सी बरोबर किती पाच वर्गमुळात पाच आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही मला सांगा की सगळ्यात मोठा जो आकडा आहे तो कुठला आहे सगळ्यात मोठं अंतर जे आहे ते बी सी आहे सहा वर्गमुळात पाच ओके आणि ए बी ए बी आणि ए सी ही अंतरं छोटी आहे इथं वर्गमुळात पाच आणि इथं पाच वर्ग मुळात पाच मग आपण काय करू ए बी अधिक ए सी बरोबर ए बी अधिक ए सी ए बी किती वर्गमुळात पाच आहे अधिक ए सी किती पाच वर्ग मुळात पाच बघा हा एक वर्ग मुळात पाच आणि हा पाच वर्ग मुळात पाच एक आणि पाच किती सहा सहा वर्ग मुळात पाच आले म्हणजे ए सहा वर्ग मुळात पाच आणि हे सहा वर्ग मुळात पाच म्हणजे कोण आहेत बी सी आहेत सहा वर्ग मुळात पाच म्हणजे बी सी म्हणजे बघा ए बी अधिक ए सी बरोबर बी सी म्हणजे एक रेषाखंड जो आहे त्याचं अंतर इतर दोघांच्या बेरजे इतकं जर आलं तर तुम्ही लिहू शकता म्हणून बिंदू ए कॉमा बी कॉमा सी हे एक रेषीय आहेत एक रेषीय आहेत ठीक आहे आलं लक्षात तुमच्या जर एकाचं अंतर हे दोघांच्या बेर्जे इतकं आलं तर एक रेषीय आहेत अन्यथा आपण यांना एक रेषीय म्हटलं नसतं ओके तर आता तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात हॅलो माईक चेक हॅलो तर या ठिकाणी मित्रांनो हा पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा मी या ठिकाणी लिहिला आहे बोर्डवरती बघा याच्यामध्ये काय एल वजा दोन तीन आहे त्याच्यानंतर आपल्याकडं एम आहे एक वजा तीन आहे आणि एन जो आहे तो पाच चार आहे हे असे तीन बिंदू आहेत तर हे तीन बिंदू एक रेषे आहेत की नाही ते चेक करायचं साधा हिशेब आहे आपल्याला या प्रत्येक बिंदूंमधलं अंतर काढायचं तीनही बिंदूंमधलं आणि त्या अंतर काढल्यानंतर जे अंतर, अंतर सगळ्यात मोठं असेल ते अंतर इतर दोन रेषाखंडांच्या अंतरांच्या बिरजेतक असेल तर एक रेषे असतील अन्यथा नाही बघा इथं आता एक्स वन वाय वन हा एक्स टू वाय टू हा एक्स थ्री आणि वाय थ्री आहे तर सगळ्यात अगोदर आपण आपण कोणाचं अंतर काढू एल एमचं अंतर काढू बरं का एल एम एल एमचं अंतर काढताना काय सूत्र वापरणार बाबा आपलं तेच सूत्र एक्स टू वाजा एक्स वन आणि वाय टू वाजा वाय वन बरं का एक्स टू वाजा एक्स वनचा वर्ग अधिक वाय टू वाजा वाय वनचा वर्ग हे सूत्र आपल्याला माहिती पाहिजे ओके एल एम एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू आहे म्हणून आता पुढे जाऊन आपण काय करू वर्ग मुळामध्ये लिहूयात एक्स टू वजा एक्स वन एक्स टू किती एक आणि वजा एक्स वन किती वजा दोन एक वजा वजा दोनचं वर्ग आणि अधिक वाय टू वजा वाय वन वाय टू किती वजा तीन आणि अधिक सॉरी आणि वजा वाय वन किती तीन त्याचा वर्ग बरोबर बघा आता या ठिकाणी काय होईल वर्ग मुळामध्ये एक वजा वजा अधिक दोन झाले एक अधिक दोन किती तीन म्हणजे तीनाचा वर्ग आणि अधिक वजा तीन वजा तीन छिन्न स मा न तर दोघांची झाली बेरी ज तीन आणि तीन सहा फक्त वजा सहा लिहू त्याचा वर्ग करू ओके त्यानंतर पुढे आता आपण काय करू शकतो वजा तीनाचा वर्ग किती नऊ आणि अधिक सहाचा वर्ग किती छत्तीस नऊ आणि छत्तीस किती झाले बाबा पंचेचाळीस वर्गमुळात पंचेचाळीस आता पंचेचाळीसचा जर विचार केला तर पंचेचाळीस कितीच्या पाड्यात येतात का नवा पाचा पंचेचाळीस म्हणजे वर्गमुळात नऊ गुणिले पाच पंचेचाळीस मग नवा पाचा पंचेचाळीस म्हणजे तुमचं एल एम किती झालं बाबा एल आणि एम किती झालं नवाचे बाहेर आले तीन कारण नऊ तीनाचा वर्ग वर्ग आहे ओके आणि हे वर्गमुळात पाच जसे तसे म्हणजे एल एम बरोबर तीन वर्गमुळात पाच आलं ठीक आहे आता यानंतर पुढे आता आपण बघू एम एन एम एन काढू एम एनसाठी एक्स टू वाय टू एक्स थ्री वाय थ्री आहे म्हणून आपण एम एनचं हे आपलं सूत्र आपण या ठिकाणी लिहूयात एम एन एम एनसाठी सूत्र जे आहे आपलं असणार आहे काय सूत्र असणार आहे वर्ग मुळामध्ये एक्स थ्री वाजा एक्स टू असणार आहे एक्स थ्री वाजा एक्स टूचा वर्ग अधिक वाय थ्री वाजा वाय टूचा वर्ग वाय थ्री वाजा वाय टूचा वर्ग ठीक आहे आता एक्स थ्री वाजा एक्स टू बरोबर वर्ग मुळामध्ये एक्स थ्री वाजा एक्स टू एक्स थ्री पाच आणि एक्स टू किती एक माहिती पाच वाजा एक त्याचा वर्ग अधिक वाय टू वाजा वाय वनचा वर्ग सॉरी बघा नाही नाही एक्स थ्री वाजा एक्स टू आणि वाय थ्री वाजा वाय टूचा वर्ग बरं एक्स थ्री वाजा एक्स टू लिहिलं पाच वाजा एकाचा वर्ग आता वाय थ्री वाजा वाय टू वाय थ्री किती चार आणि वजा वाजा तीनाचा वर्ग वाय थ्री चार आहे म्हणून इथं वाय थ्रीच्या जागेवर चार लिहिलं वजा वाय टू किती वजा तीन आहे म्हणून इथं वजा तीनाचा वर्ग आणि बरोबर आता वर्ग मुळात काय आहे बाबा पाचातून एक गेले चार इथं चाराचा वर्ग आणि अधिक चार वजा वजा अधिक झाले चार अधिक तीन सात साताचा वर्ग आता चाराचा वर्ग किती सोळा आणि साताचा वर्ग एकोणपन्नास बरं का सोळा आणि एकोणपन्नास किती झाले पासष्ट झाले आता पासष्टचे काय अवयव पडत नाही तेरा पंच पासष्ट वगैरे अवयव अवयव जरी पडले तरी काही कॉमन निघणार नाही या ठिकाणी बरं का सोळा आणि एकोणपन्नास पासष्ट झाले म्हणजे एल एम जो आहे तो आपल्याकडे एम एन जो आहे तो आपल्याकडे आला वर्गमुळात पासष्ट ठीक आहे आता याच्यानंतर पुढे तिसरा एक रेषाखंड आपला राहिला कुठला राहिला एल आणि एन राहिला ठीक आहे एल एन मग एल एनसाठी सूत्र काय असणार बाबा आपल्याकडं एल आणि एन एक्स वन वाय वन एक्स थ्री वाय थ्री म्हणून आपण काय करणार एक्स थ्री वाजा एक्स वनचा वर्ग अधिक वाय थ्री वजा वाय वनचा वर्ग आता याच्यामध्ये किंमती टाकू बघा बरोबर वर्ग मुळात एक्स थ्री वाजा एक्स वन एक्स थ्री पाच एक्स वन वजा दोन मैत्रिल या पाच वाजा वजा दोनाचा वर्ग अधिक दुसरीकडं वाय थ्री वजा वाय वन चार वाजा एकाचा चार वाजा तीनाचा वर्ग चार वाजा तीनाचा वर्ग ठीक आहे बरोबर वर्ग म्हणा बघा एक्स थ्री वजा एक्स वन पाच वाजा वाजा दोनाचा वर्ग अधिक वाय थ्री वाजा वाय वन वाय थ्री चार वाय वन तीन म्हणून चार वाजा तीनाचा वर्ग आता पाच आणि हे वाजा वाजा अधिक दोन झाले पाच अधिक दोन सात त्याचा वर्ग अधिक चारातून तीन गेले एक त्याचा वर्ग बरोबर साताचा वर्ग एकोणपन्नास एकाचा वर्ग एक बरोबर एकोणपन्नास आणि एक किती झाले बाबा पं पन, पन्नास पन्नास कितीच्या पाड्यात येतात पंचवीसच्या पंचवीस गुणिले दोन पन्नास ठीक आहे आता पंचवीस कितीचा वर्ग आहे पाचाचा म्हणून पंचवीसचा वर्गमुळं पाच बाहेर येईल म्हणून एलेन बरोबर पाच बाहेर आले आणि वर्गमुळात दोन राहिले आता या ठिकाणी जर आपण एक विचार केला तरी इथं कसलाच ताळमेळ नाही बसणार बघा आता दोन एले एले न जर आपण विचार केला पाच नव पाच पंचेचाळीस आणि इथे ते पन्नास हे दोन लहान रेषाखंड आपल्याला दिसतात एल एन आणि एल एम बघा या दोघांची बेरीज करा एल एन अधिक एम एन दोघांची जर बेरीज केली तीन मुळात पाच अधिक पाच मुळात दोन या दोघांची बेरीज काय होत नाही इथं व्यवस्थित होणारच नाही कारण इथं पण वर्गमुळात पाच असते तर बेरीज झाली असते आणि एम एन किती वर्गमुळे पासष्ट हे बसतंय का व्यवस्थित नाही ना इज नॉट इक्वल टू एम एन हे इज नॉट इक्वल टू सॉरी एल एन अधिक एल एम करायचं होतं एल एन अधिक एल एम बरं का तर व्यवस्थित लिहू म्हणजे तुम्हाला समजेल नीट गडबड नको व्हायला ओके एल एम छोटा रेषा खंड आहे म्हणून येतं एल एम लिहा अधिक एल एन लिहा ओके आता एल एम तीन वर्ग मुळात पाच आहे आणि अधिक हा पाच वर्ग मुळात दोन आहे इज नॉट इक्वल टू बाबा एम एन hey, हे एम एनच्या इतकं नाही आहे सारखं नाही आहे ना ही बेरीज सारखी नाही आहेत म्हणून आपण म्हणू शकतो की हे तीन बिंदू एक रेषे नाहीत एल एम अधिक एल एन इज नॉट इक्वल टू एम एन म्हणून एल एम आणि एन हे बिंदू एक रेषीय नाहीत ठीक आहे एक रेषे नाही येत हे तीन बिंदू जर या ठिकाणी पहिल्या गणितासारखं जर आलं असतं की पहिल्याचे निर्देशक म्हणजे मोठ्या रेषाखंड जो आहे तो इतर दोघांच्या बेरजेत का असता तर आलं असतं तर याला म्हटलं असतं आपण हे बिंदू एक रेषे आहेत अन्यथा हे बिंदू एक रेषे नसतात तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही यस बघा या ठिकाणी पाच पॉईंट एक मधलं तिसरं जे गणित आहे ते काय आहे एक साक्षावरील असा बिंदू शोधा की जो बिंदू ए वजा तीन चार आणि बी एक वजा चार यांच्यापासून समदूर अंतरावर आहे समदूर अंतरावरती म्हणजे काय सारख्या अंतरावरती आपण तिसरा जो प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी बघून घेऊयात आता एक साक्षावरचा जर तुम्ही बिंदू जर बघायला घेतलं कुठलाही बिंदू बघायला घेतला एक साक्षावरचा इथं एक असेल दोन असेल तीन असेल चार असेल इथं वजा एक असेल वजा दोन असेल वजा तीन असेल वजा चार असेल हे एक्स एक साक्ष असतं आणि उभा जो असतो तो आपला वाय अक्ष असतो ठीक आहे आता एक साक्षावरचा कुठलाही बिंदू घेतला एक घेतला दोन घेतला तीन घेतला चार घेतला इथं असेल समजा बिंदू समजा पी बिंदू असेल तर त्याचे निर्देशक काय असतं माहिती आहे का माहिती एक्सचा निर्देशक किती चार आणि वायचा निर्देशक किती असणार शून्य समजा बिंदू इथं घेतला तर एक्सचा निर्देशक तीन वायचा निर्देशक शून्य म्हणजे एक्सचा निर्देशक काहीतरी किंमत येणार एक्सची काहीतरी येईल व्हॅल्यू ओके एक दोन तीन चार ती बदलत जाणार पण वायचे निर्देशक तो तुमचा शून्यच असणार आहे कंपल्सरी म्हणजे तुम्हाला जो बिंदू म्हणायचा आहे तो काय एक्स आणि शून्य आहे ओके मग इथं आपण म्हणू शकतो म्हणून अक्षावरील एक एक्क्षावरील अक्षावरील एक एक बिंदूचे निर्देशक एक्स अक्षावरील बिंदूचे निर्देशक बिंदूचे निर्देशक कुठलाही बिंदू असेल तर त्या बिंदूचे निर्देशक जे आहेत ते आपण काय म्हणू शकतो पी एक्स आणि शून्य ठीक आहे वायचा निर्देशक शून्य असणार आणि एक्सचा निर्देशक काहीतरी किंमत असेल ओके आणि पी हा बिंदू पी हा बिंदू कोणापासून समधूर आहे ते लिहिण्याच्या अगोदर आपण त्या बिंदूंचे निर्देशक लिहू जे दोन बिंदू आपल्याला या ठिकाणी दिलेत एक बिंदू दिले आपल्याकडं पी दिलाय सॉरी ए दिलेला आहे इथं आपण म्हणू शकतो इथं खालीच लिहू डोक्याला ताप नको ए दिलेला आहे ज्याचे निर्देशक आहे वजा तीन चार ओके okay, व दुसरा बी दिलेला आहे एक आणि वजा चार ठीक आहे आता याच्यात एक काम करू याचे जे निर्देशक आहेत ते आपण एक्स आणि वाय समजू ओके जो वायचा निर्देशक शून्य आणि एक्सचा निर्देशक काहीतरी आहे एक्स आपण समजू एचे निर्देशक एक्स वन वाय वन आणि बीचे निर्देशक एक्स टू आणि वाय टू आता या ठिकाणी काय दिले बाबा पी हा बिंदू जो आहे पी हा बिंदू ए व बी बिंदू पा, पासून समधूर आहे पासून समधूर आहे समदूर आहे म्हणजे काय सारख्या अंतरावर आहे म्हणजे दोघांचं अंतर सारखं आहे म्हणजे पीपासून ए पर्यंतचं अंतर पी ए बरोबर पीपासून बी पर्यंतचं पी अंतर पी बी हे अंतर सारखं आहे मग आता इथं अंतराचं सूत्र वापरू आपलं अंतराचं सूत्र काय रे बाबा असतं वर्ग मुळामध्ये एक्स टू वाजा एक्स वनचा वर्ग अधिक वाय टू वाजा वाय वनचा वर्ग ठीक आहे मग हे सूत्र पी एला कसं लागू ठरेल पी एमध्ये काय बाबा एक्स वन एक्स वाय वन वाय ओके एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू नाही आहे मग याला अनुसरून आपण सूत्र कसं लिहू शकतो या ठिकाणी पी एसाठी बघा एक्स वन वाजा एक्सचा वर्ग अधिक वाय वन वाजा वायचा वर्ग हे झाला अशा स्वरूपात कशासाठी बाबा पी एसाठी कारण एक्स वन एक्स वाय वन वाय म्हणून एक्स वन वाजा एक्स वाय वन वाजा वाय आणि त्याचा वर्ग आणि कंसात लिहिलं आता इथं आपण काय करू पी बीच्या व बाबतीत जर विचार केला पी आणि बीच्या तर एक्स टू वाजा एक्स वाय टू वाजा वाय ओके एक्स टू वाय टू आणि एक्स आणि वाय म्हणून एक्स टू वाजा एक्स त्याचा केला वर्ग अधिक वाय टू वाजा वाय त्याचा केला वर्ग आता एक काम करू दोन्ही ठिकाणची वर्गमुळं चिन्ह घालवू कारण दोन्ही ठिकाणचा जर आपण वर्ग केला तर वर्गमुळातली चिन्ह आपण घालू शकतो मग ती घालवल्यामुळे आपल्याकडे काय येईल वर्गमुळातली जर चिन्ह आपण घालवली तर आपल्याकडे काय येतं आहे बघा तर इथं एकंदरीत आपल्याला काय करायचं माहिती आहे का आपल्याला बिंदू जो आहे पी त्याचे निर्देशक शोधायचे एक्स आणि शून्य आहे तो बिंदू ओके म्हणजे एक्स आणि वाय आहे वायचा निर्देशक ऑलरेडी आहे आपल्याकडे एक्सचीच किंमत आपल्याला काढायची तर त्यासाठी हा खटाटोप मग इथं काय होईल बाबा एक्स टू वजा एक्सचा वर्ग अधिक वाय टू वजा वायचा वर्ग बरोबर नाही एक्स वन आहे ना पहिलं एक्स वन वाजा एक्सचा वर्ग वाय वन वाजा वायचा वर्ग आणि एक्स टू वाजा एक्सचा वर्ग इथं आहे एक्स टू वाजा एक्सचा वर्ग अधिक वाय टू वाजा वायचा वर्ग अधिक वाय टू वाजा वायचा वर्ग दोन्ही बाजूंचं काय केलं आपण वर्गमुळं काढली आणि हेच वर्गमुळं वर्ग केला दोन्ही बाजूचा आणि हे वर्गमुळातलं चिन्ह गेलं आता किमती टाकू एक्स वन वाजा एक्स एक्स वन किती बाबा माझ्याकडं वजा तीन आहे आणि एक्सची किंमत किती एक्सच आहे वजा तीन वाजा एक्सचा वर्ग अधिक वाय वन वाजा वाय वाय वन किती बाबा माझ्याकडे चार आहे आणि ची किंमत शून्य आहे म्हणजे चार वजा शून्याचा केला वर्ग आणि त्याच्यानंतर आपण बरोबरचं चिन्ह देऊ शकतो आणि बरोबरचं चिन्ह दिल्यानंतर पुढे आपल्याला पुढचं जे कॅल्क्युलेशन आहे ते आपण करूयात एक्स टू वजा एक्सचा वर्ग एक्स टू किती आहे बाबा एक्स टू ची किंमत एक आहे आणि वजा एक्सचा वर्ग एक्स कुठे गेला एक्स कुठे गेला आपला ची किंमत एक्सची आहे मग त्याला जसं आहे तसं ठेवू अधिक वाय टू वाजा वायचा वर्ग वाय टू किती बाबा वजा चार आहे आणि वाय किती शून्य आहे वजा चार वजा शून्यचा वर्ग ओके आता इथं सगळं कॅल्क्युलेशन करू आता याचा जर मला वर्ग करायचा आहे याचा तर तो कसा करणार ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग हे आपल्याकडं सूत्र आहे बघा ए वजा बी कंसाचा वर्ग हे सूत्र काय असतं ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग ठीक आहे आता एचा वर्ग एच्या जागेवर वजा तीन आहे वजा तीनाचा वर्ग वजा दोन गुणिले ए बी एच्या जागेवर वजा तीन आहे आणि बीच्या जागा फक्त एक्स ए अधिक बीचा वर्ग बीचा बी चा गर एक चा वर्ग एक्स चे त्याचा वर्ग केला बरोबर अधिक चारातून शून्य गेले चार चाराचा वर्ग बरोबर आता याचा विस्तार याप्रमाणेच ए वजा बी प्रमाणेच एक आहे एक एकाचा वर्ग वजा दोन ए बी दोन गुणिले या दोघांचा गुणाकार एक गुणिले एक्स लिहा वाटलंच तर आणि अधिक बीचा वर्ग बी म्हणजे काय एक्स एक्स चा वर्ग आणि हे वजा चाराचा वर्ग आणि इथं अधिक वजा चाराचा वर्ग आपण करू ठीक आहे वजा तीनाचा वर्ग अधिक नऊ वजा वजा अधिक झाले बेत्रिक सहा आणि हा, हा एक्स आपल्या जागेवर ठीक आहे त्याच्यानंतर अधिक एक्सचा वर्ग आपल्या जागेवर अधिक चाराचा वर्ग सोळा एकाचा वर्ग एक वजा दोन एक के दोन एक्स अधिक एक्सचा वर्ग एक स्वर्ग आणि वजा चाराचा वर्ग अधिक सोळा आता या दोन ठिकाणांवरून काय काय कट होईल बघा या ठिकाणी हे अधिक सोळा हे सोळा सोळा कट होईल आणि एक्स वर्ग एक वर्ग काय होईल कट होऊ शकतो आपल्याकडे हे कॅन्सल झाले तर आपल्याकडे काय राहतील बघा बाबा नऊ अधिक सहा एक्स आणि पलीकडे एक वजा दोन एक्स मग आपल्या सगळ्या एक्सला एका बाजूला घेऊ आणि बाकी ज्या स्थिर संख्या आहेत त्यांना दुसऱ्या बाजूला घेऊ बघा सहा एक्स आपल्या जाग्यावर लिहिला वजा दोन इकडे आले अधिक दोन एक्स झाले एक आपल्या जागेवर अधिक नऊ पलीकडे गेले वजा नऊ झाले ठीक आहे एक मिनटं जरा चेक करू हां पलीकडे गेल्यावर वजा नऊ होतील हां या ठिकाणी एक जी गोष्ट आहे इथं वजा तीन चार आहे एक आणि वजा चार आहे ठीक आहे काहीतरी गडबड आहे दया खुश तो गडबड आहे बेत्रिक सहा दोन इके दोन वजा दोन इकडं ठीक आहे सहा आणि एक आठ होतात आपल्याकडे इथे बिंदूचे निर्देशक काहीतरी काहीतरी राहते आपण जरा चेक करू थोडंसं परत एकदा याचा विस्तार काय वजा तीनाचा वर्ग अधिक नऊ झाला बेत्रिक सहा झालं इथे Uh, सहा एक्स झाले एक्स वर्ग सोळा झाले एक झाले दोन झाले चाराचा वर्ग सोळा झाला ओके सोळा सोळा कट झाले पी एपासून सोमधूर आहे वजा तीन चार एक आणि वजा चार वजा तीन चार एक आणि वजा चार ओके हां एक आणि वजा चार एकच मिनिट आपण जरा चेक करू काय तरी गडबडे पाच पॉईंट एक पहिला जो कितवा तिसरा एक्झाम्पल आहे ठीक आहे वजा एक आणि शून्य बरोबर तिसरा एक्झाम्पल जो आहे एक मिनिट फक्त येस बरोबर आहे मला तर वाटतंय ठीक आहे सहा एक्स आणि दोन एक्स किती झाले आठ एक्स झाले एकातून नऊ गेले वजा आठ झाले ठीक आहे आणि एक्सची किंमत किती येईल एक्स बरोबर वजा आठ आपल्या जाग्यावर आठ गुण येले इकडा आले भागिले ओके आणि म्हणून एक्स बरोबर आठ एके आठ वजा आहे म्हणून वजा एक झाली एक्सची किंमत किती आली वजा आहे मग आपला जो पी बिंदू आहे त्या पी बिंदूचे निर्देशक काय एक्स आणि शून्य आहेत मग इथं एक्स लिहा इथं शून्य लिहा ओके मग पीचे पी निर्देशक काय एक्सची किंमत किती वजा एक आहे आणि हा आपला शून्य आहे म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडं पी बिंदूचे निर्देशक येतील वजा एक आणि शून्य मग शेवटचं उत्तर येईल की बाबा एक्स अक्षावरील जो बिंदू आहे जो बिंदू ए आणि बी पासून समधूर आहे तो वजा एक आणि शून्य मग असं लिहू शकतो आपण वजा एक आणि शून्य हा बिंदू ए आणि बी या दोन बिंदूंपासून समदूर अंतरावर आहेत तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न आपण पाहिलेला आहे यानंतर आता आपण चौथा जो प्रश्न आहे त्या चौथ्या प्रश्नाकडे वळूयात तोपर्यंत इथं जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता यानंतर आपण थेट जाणार आहोत चौथ्या प्रश्नाकडे ओके येस आता हे रफ करतो मी आपण जाऊयात तीन नंबरच्या प्रश्नाकडं चार नंबरच्या प्रश्नाकडे तीन नंबरचा झाला आहे आता चौथा प्रश्न जो आहे त्याच्याकडे आपण वळूयात निर्देशक भूमी ती थोडासा अवघड वाटेल पण आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त गणिचं सोडवणं सराव करणं खूप गरजेचं आहे ओके चौथा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे काय दिलं आहे बाबा पी क्यू आणि आर हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा ओके मग आपण काय करू याच्यामध्ये बघा समजा काटकोन त्रिकोण असेल कुठलाही त्रिकोण असेल तीन बाजू असतील असतात त्याच्यापैकी एक बाजू पी क्यू असेल एक बाजू क्यू आर असेल आणि एक बाजू पी आर असेल ओके तर आपण काय करू सगळ्यांचे वर्ग वगैरे काढू बघा आपण तीनही बिंदू लिहून घेऊ तीनही बिंदूचे निर्देशक व वजा दोन दोन क्यू आपल्याकडे आहे दोन आणि दोन आणि आर आपल्याकडे दोन आणि सात आपण काय करू याला म्हणू एक्स वन आणि वाय वन याला म्हणू एक्स टू आणि वाय टू याला म्हणू एक्स थ्री आणि वाय थ्री आपण डायरेक्ट वर्ग काढू आता मला समजा एखादा बिंदू आहे ए पी समजा एखादा रेषाखंड आहे ए पी किंवा दोन बिंदू आहेत या दोघांमधलं अंतर काढायचं आहे तर ते सूत्र काय होतं बाबा एक्स टू वाजा एक्स वनचा वर्ग अधिक वाय टू वाजा वाय वनचा वर्ग ओके आणि जर मी एपीचा वर्ग जर केला तर मला हे सूत्र कसं मिळेल एक्स टू वाजा एक्स वनचा वर्ग अधिक वाय टू वाजा वाय वनचा वर्ग म्हणजे एपी ए आणि पी बिंदूतला अंतर काढायचं तर हे रूटमधलं सूत्र पण मी एपीचा वर्ग घेतला की असं झालं ओके तो वर्ग मुळाचं चिन्ह जाईल तसंच इथं आपण करू करू आपण काटकोण त्रिकोणाचे शिरोबिंदू म्हणजे दिलेला त्रिकोण काटकोण त्रिकोण आहे की नाही हे आपल्याला ओळखायचं आहे मग काटकोण त्रिकोण कसा ओळखू आपण की ज्यामध्ये कर्णाचा वर्ग म्हणजे एका बाजूचा वर्ग दुसऱ्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर तो, तो काटकोण त्रिकोण मग इथं आपण सगळ्या वर्गांचा विचार करू डायरेक्ट आपण काय करू पी क्यूचा वर्गच काढू त्याच्यानंतर क्यू आरचा वर्ग आणि पी आरचा चा वर्ग तीनही बाजूंचा वर्ग काढू ओके म्हणजे तीनही बाजू बिंदूंमधल्या अंतराचा वर्ग आपल्याला या ठिकाणी काढावा लागेल पीक्यूचा वर्ग बघा हे एपीचं सूत्र जसं आहे तसं आपल्याला इथं पी क्यूच्या वर्गाचं सूत्र लिहायचं जसं इथे एपीच्या वर्गाचं सूत्र आहे तसं आता एपी पी, पी क्यू पी क्यू मध्ये कुठले बिंदू एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू मग इथं आपण काय लिहू शकतो एक्स टू वाजा एक्स वनचा वर्ग कारण एक्स वन वाय वन एक्स टू टू आहे अधिक पलीकडं आहे आपल्याकडं वाय टू वाजा वाय वनचा वर्ग ठीक आहे आता एक्स टू वाजा एक्स वन एक्स टू किती दोन वाजा एक्स वन किती वजा दोन त्याचा केला वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन वाय टू किती दोन वजा वाय वन किती दोन त्याचा केला वर्ग आता इथं दोन वजा वजा अधिक झाले अधिक दोनाचा वर्ग अधिक दोनातून दोन केले शून्य शून्याचा वर्ग दोन अधिक दोन किती झाले चार चाराचा वर्ग चाराचा वर्ग चारा चा किती सोळा म्हणजे पी क्यूचा वर्ग बरोबर किती झाले सोळा झाले ठीक आहे आता पीक्यूच्या वर्गानंतर आता कोणाचा वर्ग काढायचा आपण क्यू नंतर कोण आता समजा क्यू आरचा वर्ग काढू चला क्यू आरचा चा वर्ग मग क्यू आरचे निर्देशक काय बाबा क्यूचे निर्देशक एक्स टू वाय टू आणि आरचे निर्देशक एक्स थ्री वाय थ्री मग आता आपण इथं सूत्र लिहू एक्स थ्री वजा एक्स टूचा वर्ग अधिक वाय थ्री वजा वाय टूचा वर्ग ठीक आहे एक्स थ्री वजा एक्स टू एक्स थ्री किती दोन वजा एक्स टू किती दोन मग इथं दोन वजा दोनाचा वर्ग अधिक वाय थ्री वजा वाय टू सात वाजा दोनाचा वर्ग सात वाजा दोनाचा वर्ग दोनातून दोन गेले शून्याचा वर्ग सातातून दोन गेले पाचाचा वर्ग शून्याचा वर्ग शून्य अधिक पाचा वर्ग पंचवीस म्हणजे तुमच्याकडे क्यू आर चा वर्ग बरोबर काय मिळणार आहे तुम्हाला पंचवीस मिळणार आहे ठीक आहे क्यू आरचा वर्ग पंचवीस त्यानंतर आता काय करू पी आरचा वर्ग काढव पी आरचा वर्ग पी आर चा वर्ग काय बाबा सूत्र पी आणि आर म्हणजे एक्स वन वाय वन एक्स थ्री वाय थ्री आहे मग एक्स थ्री वजा एक्स वनचा वर्ग करू एक्स थ्री वजा एक्स वनचा वर्ग अधिक वाय थ्री वजा वाय वनचा वर्ग असं सूत्र होईल ठीक आहे एक्स थ्री वाजा एक्स वन एक्स थ्री दोन एक्स वन वजा दोन मी तरी दोन वजा वजा दोनाचा वर्ग अधिक वायथ्री सात वजा दोनाचा वर्ग सात वजा दोनचा वर्ग बर का बघा दोन वजा दोनाचा वर्ग दोन वाजा वजा दोनाचा वर्ग आणि सात वजा दोनाचा वर्ग दोन वाजा वाजा अधिक झाले दोन अधिक दोन चार झाले डायरेक्ट किती लिहिला चाराचा वर्ग सातातून दोन गेले किती राहिले बाबा सातातून दोन गेले राहिले पाच पाच वर्ग चाराचा वर्ग नऊ पाचाचा वर्ग पंचवीस ओके सॉरी चाराचा वर्ग सोळा 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 आणि पाचाचा वर्ग पंचवीस सोळा आणि पंचवीस किती झाले सहा पाच अकराचे एक आचाराला एक दोन आणि एक तीन आणि एक चार एक्केचाळीस पी आरचा वर्ग बरोबर किती झालं एक्केचाळीस मग आता हा काटकोण त्रिकोण आहे का हे चेक करायचं आपण सगळं सगळ्या बिंदूंमधलं अंतर काढलं आता काटकोण त्रिकोण आहे की नाही ते आपण या ठिकाणी चेक करू बघा पी आरचा वर्ग मोठी बाजू पी आर आहे तिचा वर्ग आला हा आता आपण काय करू पी क्यूचा वर्ग अधिक क्यू आरचा वर्ग दोघांच्या वर्गांची बेरीज करू पी क्यूचा वर्ग सोळा क्यू आरचा पंचवीस मग सोळा अधिक पंचवीस बरोबर किती एक्केचाळीस सोळा अधिक पंचवीस एक्केचाळीस ओके मैत्री या याला तुम्ही वाटलंस तर एक नंबर द्या याला तुम्ही वाटलंस तर दोन नंबर द्या आणि एक आणि दोनवरून तुमच्या लक्षात येते आहे बाबा पी आरचा वर्ग बरोबर पी क्यू वर्ग अधिक क्यू आरचा वर्ग आहे बरोबर का पी आरचा वर्ग हा पी क्यू आणि क्यू आर यांच्या वर्गांच्या बेर्जे इतका आहे मग हे असं आलं म्हणून तुम्ही लिहू शकता म्हणून दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार आणि त्यामुळं पी क्यू आर हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत असं आपण या ठिकाणी लिहू शकतो ओके याच्यानंतर तुम्ही काय लिहायचं की म्हणून वाटलं असतं इथं मी लिहितो म्हणून पायथागोरसच्या प्रमेयाच्या पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार व्यत्यासानुसार त्रिकोण पी क्यू आर हा काय बाबा काटकोण त्रिकोण आहे काटकोण त्रिकोण आहे आणि म्हणून शेवटी लिहायचं आणि म्हणून पी वजा दोन दोन क्यू दोन दोन आर दोन सात हे काटकोण त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत ओके तर आता मी बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट मारून घ्या यानंतर आपण पुढे जाऊयात हॅलो यस तर मित्रांनो या ठिकाणी पुढचा जो आपल्याकडं प्रश्न आहे ज्यामध्ये दिले पी क्यू आर पी क्यू आर एस हे चार बिंदू दिलेत आपल्याकडं ओके पी क्यू आर आणि एस हे शिरूम बिंदू असलेला चौकोन समांतर भुज चौकोन आहे का हे सिद्ध करायचंय की नाही हे चेक करायचं ओके किंवा तो समांतर भुजे चौकोन आहे हे या आहे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या समांतर भुजे चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात ओके म्हणजे ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतील तो समांतर म्हणजे चौकोन असणार आहे ओके ऍक्च्युअली दोन प्रकारे हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो एक म्हणजे चढ या संकल्पनेचा वापर करून जो आपल्याला सराव पाच पॉईंट मध्ये वगैरे करायचा आहे पण आपण इथेच आपण बघूयात या पद्धतीने अंतर काढून तर आपण काय करू पी मधला अंतर काढू क्यू मधला अंतर म्हणजे अंतर पण नेमकं कुठलं कुठलं काढू शकता तुम्ही बघा या ठिकाणी आपल्याकडे हा जर असेल चौकोन पी क्यू आर आणि यस तर पी क्यू काढा क्यू आर काढा आर एस काढा एस पी काढा हे अंतर आपल्याला काढायचं आहे पी आर आणि क्यू एसचं अंतर काढण्याच्या भानगडीत पडायचं नाही जे बिंदू आहेत त्यांना आपण सुरुवातीला लिहून घेऊ एक आहे पी बिंदू ज्याचे निर्देशक दोन वाजा दोन आहे दुसरा आहे क्यू बिंदू ज्याचे निर्देशक सात आणि तीन आहेत तिसरा आर बिंदू ज्याचे निर्देशक अकरा आणि वजा, वजा एक आहेत आणि त्याच्यानंतर आहे सहा आणि वाजा सहा एकदा आपण ते निर्देशक बरोबर आहेत का बघू दोन वाजा दोन सात तीन आहे अकरा वाजा एक आहे आणि सहा वाजा सहा आहेत ओके तर या निर्देशकांना आपण काय म्हणू इथे एक्स वन वाय वन म्हणू एक्स टू वाय टू म्हणू एक्स थ्री वाय थ्री म्हणू एक्स फोर आणि वाय फोर म्हणू आपल्या अंतराचं सूत्र या ठिकाणी वापरायचं आहे तर आपण काय करू पी क्यू क्यू आर आर एस पी एस आणि पी क्यू पी एस काढू ओके ही चार में PQ, RS आनी आनी चा? PQ चा अंतर त्याच्यामध्ये जर पी क्यू आर एस जर एकरूप असेल आणि पी एस आणि क्यू आर ह्या जोड्या जर एकरूप असतील समोरासमोर येऊन बाजूंच्या तर तो समांतर म्हणजे चौकन असणार आहे तर आता या ठिकाणी आपण काय करू पहिलं पी क्यूचं अंतर काढू पी क्यू पी क्यूचं अंतर काढायचं सूत्र माझ्याकडे काय असणार आहे बाबा पी क्यू बिंदू काय एक्स टू वाय टू एक्स वन वाय वन हे निर्देशक आहेत बिंदूचे ओके माहिती याचा एक्स टू वाजा एक्स वनचा वर्ग अधिक वाय टू वाजा वाय वनचा वर्ग हे सूत्र लिहिलं आता याच्यात किमती आपण या ठिकाणी टाकून देऊयात ठीक आहे एक्स टू वाजा एक्स वन सात वाजा दोन बर का सात वाजा दोन त्याचा वर्ग आधिक हिचं काय तीन वाजा वाजा दोन तीन वाजा वाजा दोन आणि त्याचा केला वर्ग आता काय होईल सात वाजा दोन साताचून दोन गेले किती राहिले पाचा चा वर्ग अधिक तीन वाजा वाजा अधिक दोन झाले तीन वाजा वाजा अधिक दोन तीन आणि दोन किती झाले पाच पाचाचा वर्ग मग या ठिकाणी काय होईल आपल्याकडं ह्या पाचाचा वर्ग पंचवीस अधिक या पाचाचा वर्ग पंचवीस पंचवीस अधिक पंचवीस किती झाले बाबा पन्नास झाले पन्नासचे जर तुम्ही अवयव पाडले तर mm पन्नासचे -hmm. काय होतात पंचवीस गुणिले दोन केले की पन्नास मग इथं बाहेर काय आले बाबा पंचवीसचे बाहेर आले किंवा वर्गमुळात मुळात पन्नासचली उसाला काय फरक पडत नाही वर्गमुळात पन्नास म्हणून आपल्याकडं पी क्यू बरोबर काय आलं वर्गमुळात पन्नास ठीक आहे पी क्यू मला मिळाले वर्गमुळात पन्नास त्या पी क्यू नंतर मी काय काढतो क्यू आर काढतो क्यू आर क्यू आरचं सूत्र काय आहे वर्गमुळामध्ये क्यू आरचे निर्देशक आहेत एक्स थ्री वाय थ्री एक्स टू वाय टू मग एक्स थ्री वजा एक्स टू चा वर्ग वाय थ्री वजा वाय टू चा वर्ग ठीक आहे मग या ठिकाणी मी लिहितो एक्स थ्री वजा एक्स टू कांसाचा वर्ग अधिक वाय थ्री वाजा वाय टू कंसाचा वर्ग आता याच्यामध्ये किमती टाकून देऊ मस्तपैकी एक्स थ्री वजा एक्स टू बरं का एक्स थ्री काय अकरा वजा एक्स टू किती सात अकरा वाजा, वाजा साताचा वर्ग अधिक पलीकडे काय वजा एक आणि वजा तीनाचा वर्ग वजा एक वजा तीनाचा वर्ग मग आता या ठिकाणी काय बाबा अकरातून सात गेले चार चाराचा वर्ग अधिक वजा वाजा अधिक चिन्ह समांतर बेरीज एक आणि तीन किती चार वजा चाराचा वर्ग लिहू आपण कारण दोन्हीकडं चिन्ह सारखं आहे आणि वजाचं आहे सारखं चिन्ह असेल तर वजा वाजा अधिक होतं तीन आणि एक चार वजा चाराचा वर्ग बरोबर आता पुढे काय होईल बाबा चाराचा वर्ग सोळा अधिक पलीकडच्या वजा चाराचा वर्ग पण अधिक सोळा ओके आता वर्ग मुळात सोळा अधिक सोळा किती झाले बत्तीस झाले ठीक आहे म्हणून आपल्याकडे काय झालं क्यू आर बरोबर या ठिकाणी आलं बत्तीस क्यू आर बरोबर वर्ग मुळात बत्तीस आलं ठीक आहे क्यू आर काढलं क्यू आर काढल्यानंतर आता आपलं कोण राहिलं बाबा यस आर राहिलं मग आता यस आर काढू यस आर मग एस आरसाठी आपण काय सूत्र वापरणार यस इथं आर इथं म्हणजे एक्स थ्री वाय थ्री एक्स फोर वाय फोर म्हणजे एक्स फोर वाजा एक्स थ्री वाय फोर वाजा वाय थ्री ओके एक्स फोर वाजा एक्स थ्रीचा वर्ग अधिक वाय फोर वाजा वाय थ्रीचा वर्ग आता आपण पुढंच सगळे कॅल्क्युलेशन करूयात बघा समोर असं एक्स फोर वाजा एक्स थ्री एक्स फोर किती सहा आणि एक्स थ्री किती अकरा सहा वाजा अकरा सहा वाजा अकराचा वर्ग अधिक वाय फोर वाजा वाय थ्री वाजा सहा वाजा वाजा एकाचा वर्ग बरं का वजा सहा वजा वजा एकाचा वर्ग आता हे पुढचं कॅल्क्युलेशन कसं होणार बघा सहातून अकरा जातात का नाही अकरातून सहा गेले पाच मोठ्या संख्येचं चिन्ह वजा पाचाचा वर्ग अधिक वजा सहा आपल्या जागेवर हे वजा वजा अधिक एक त्याचा वर्ग ओके आता वर्ग मुळात वजा पाचाचा वर्ग सध्या लिहू चाला आपण जसाच्या तसा आणि अधिक हे वजा सहा अधिक एक वजा अधिक वजा बाकी चिन्ह भिन्न असेल तर वजा बाकी होणार सहातून एक गेले किती राहिले पाच राहिले वजा पाच त्याचा वर्ग सातून एक गेले पाच राहिले मोठी संख्या सहा तिच्या अगोदर वजाचं चिन्ह म्हणून उत्तर आला वजाचं चिन्ह मग आता पुढे काय होईल बाबा आपल्याकडे या पाचाचा वर्ग पंचवीस अधिक या पाचाचा वर्ग पंचवीस वजा पाच असू दे अधिक पाच असू दे वर्ग नेहमी अधिकमध्येच येतो ओके पंचवीस अधिक पंचवीस पन्नास ठीक आहे या ठिकाणी वर्ग मुळात पन्नास म्हणून आपल्याकडे एस आर बरोबर वर्ग मुळात पन्नास ठीक आहे एस आर वर्ग मुळात पन्नास आलं आता एस आर काढल्यानंतर आता कोण राहिलं बघा या ठिकाणी जर आपण विचार केला तर पी क्यू किती आला आपल्याकडं वर्ग म्हणत पन्नास क्यू आर किती आला आपल्याकडं वर्ग मुळात बत्तीस एस आर किती आलं वर्ग मुळात पन्नास आता पी एस आर वर्ग म्हणत पन्नास आता कोण राहिलं पी एस राहिलं पी एस पी एस म्हणजे काय एक्स फोर वाय फोर एक्स वन वाय वन ओके मग या ठिकाणी आपण लिहू एक्स फोर वाजा एक्स वनचा वर्ग अधिक वाय फोर वजा वाय वनचा वर्ग ठीक आहे आता पलीकडं जाऊ हं पलीकडं जाऊन कॅल्क्युलेशन आपण करून टाकू एक्स फोर वजा एक्स वन एक्स फोर किती सहा वजा एक्स वन किती चार सहा वजा चार कंसाचा वर्ग अधिक वाय फोर वजा वाय वन वजा सहा आणि वजा वजा दोन या ठिकाणी लिहू वजा सहा वजा वजा दोनाचा दोन कंसाचा वर्ग ठीक आहे आता कंसात वर्ग मुळात काय राहतील बाबा सहातून चार गेले दोनाचा वर्ग अधिक बरं का सहातून चार गेले दोनाचा वर्ग काय गडबड आहे सहा वाजा दोन आहे चार नाही तर मी चुकून चार लिहिलं तर सहा वाजा दोन आहे सहातून चार दोन गेले चार त्याचा वर्ग केला आपण ओके त्याच्यानंतर हे वजा सहा वजा वजा अधिक दोन कंसाचा वर्ग ठीक आहे आता वजा सहा अधिक दोन किती झाले वजा चार झाले डायरेक्ट उत्तर इथंच लिहितो वजा चार ठीके आता या ठिकाणी वजा चाराचा वर्ग आता चाराचा वर्ग सोळा आणि वजा चाराचा वर्ग पण अधिक सोळा सोळा आणि सोळा किती झाले बत्तीस झाले म्हणजे पी एस बरोबर किती झालं वर्गमुळात बत्तीस ओके पी एस वर्गमुळात बत्तीस आता या ठिकाणी बघा हे पी एस किती आलं वर्गमुळात बत्तीस मग या ठिकाणी आपण लिहू शकतो इथं उत्तर बघा म्हणून पी क्यू बरोबर येस आर पी क्यू बरोबर एस आर बरोबर किती आहे वर्गमुळात पन्नास पी क्यू बरोबर एस आर किती आलं आपल्याकडं वर्गमुळात पन्नास आलं आणि त्याचबरोबर पी क्यू बरोबर एस आर वर्ग म्हणत पन्नास आणि त्याचबरोबर क्यू आर बरोबर पी एस क्यू आर बरोबर पी एस बरोबर वर्ग म्हणत बत्तीस आणि म्हणून आपण लिहू शकतो आता समोरासमोरील बाजू एकरूप असल्या की तो चौकोन भुजे चौकोन असतो आणि म्हणून आपण लिहू की दिलेला चौकोन भुजे आहे म्हणून इथे लिहायचं चौकोन पी क्यू आर एस हा भुजे चौकोन आहे म्हणजेच पी क्यू आर एस हे शिरोबिंदू असलेला चौकोन भुजे चौकोन असेल ठीक आहे असं आपलं उत्तर शो, लिहू शकतो आपण ओके शेवटी फक्त लिहायचं पी क्यू आर आणि यस हे शिरोबिंदू असलेला चौकोन समांतर चौकोन असेल म्हणून ओके ताशा हाँ पन तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो जवळपास पाच प्रश्न झालेले आहेत मित्रांनो याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता बघा पाच पॉइंट एक मधला हा सहावा प्रश्न आहे सहावा प्रश्न आपण बघा समजून घेऊ या ठिकाणी ज्यामध्ये दिलाय ए बी सी डी असे चार बिंदू दिलेत आणि हे चौकोन तर चौकोन ए बी सी डी हा समभुजे चौकोन आहे का किंवा बाबा हे समभुजे चौकोनाचे शिरूबिंदू आहेत का हे आपल्याला दाखवायचं आहे मग समभुजे चौकोन कशाला म्हणतात ज्या चौकोनाच्या सगळ्या बाजू एकरूप असतात त्याला समभुजे चौकोन आपण म्हणतो म्हणजे इथं काय करायचं आपल्याला सगळ्या बाजू एकरूप दाखवायच्यात म्हणजे सगळे अंतर सारखे आले पाहिजे मग बघा ए जो बिंदू आहे त्या एचे निर्देशक इथे दिलेत आहेत वजा चार आणि वाजा सात त्यानंतर बी जो बिंदू आहे त्या बीचे निर्देशक आपल्याकडं वजा एक आणि दोन आहे सी जो बिंदू आहे त्याचे निर्देशक आठ आणि आपल्याकडं पाच आहेत आणि डी जो बिंदू आहे त्याच्या निर्देशक आपल्याकडं पाच आणि वजा चार आहे एकदा निर्देशक आपण चेक करू काय बाबा दिले आहेत वजा एक वजा सात वजा एक दोन आहेत ओके त्याच्यानंतर आठ पाच आहेत आणि पाच वजा चार आहेत ओके तर आपण काय करू या या निर्देशकांना काय म्हणू याला म्हणू एक्स वन आणि हा वाय वन ठीक आहे याला म्हणू एक्स टू वाय टू हा निर्देशक एक्स थ्री वाय थ्री हा निर्देशक एक्स फोर आणि वाय फोर करू ठीक आहे आता याच्यामध्ये हे चौकोन ए बी सी डी जो आहे तो कसा असणार आहे एकंदरीत साधारणपणे जर आपण विचार केला तर चौकोन जो आहे तो आपला असा असणार आहे ए बी सी आणि डी मग याच्यामध्ये आपण काय करू ए बी बी सी सी डी आणि ए डी ही चारही चा अंतर काढू चारही अंतर जर सारखी आले तर समजायचं की बाबा चारही अंतर सारखी आले की समजायचं हा समूह म्हणजे चौकोने अन्यथा नाही पहिलं ए बीचं अंतर काढू बरं का ए बी अंतर काढण्याचं सूत्र काय बाबा वर्ग मुळामध्ये एक्स टू वाजा एक्स वनचा वर्ग अधिक वाय टू वाजा वाय वनचा वर्ग ठीक आहे आणि तिथंच आपण समोरच लिहू वर्गमुळामध्ये किंवा याचं खाली लिहू कुठेही लिहा काही प्रॉब्लेम नाही याच्यात फक्त सूत्रात किंमती टाकायच्या अंतर काढून वर्गमुळामध्ये एक्स टू वाजा एक्स वन माझ्याकडे एक्स टू जो आहे त्या एक्स टूची किंमत माझ्याकडे काय रे बाबा एक्स टू जो आहे तो वाजा एक आहे वाजा एक्स वन किती बाबा माझ्याकडे वाजा चार आहे ठीक आहे त्याचा केला वर्ग अधिक वाईट टू वाजा वाय वन वाईट टू किती दोन आहे ओके आणि वजा वाय वन किती वजा सात आहेत त्याचा केला वर्ग ठीक आहे मग ए बी बरोबर आपल्याकडे काय येणार बाबा ए बी बरोबर वर्ग मुळात वजा एक वजा वजा अधिक चार वजा एक, एक अधिक चार येईल वजा एक अधिक चार त्याचा वर्ग आणि अधिक दोन वजा वजा अधिक झाले दोन अधिक सात किती नऊ डायरेक्ट नावाचा वर्ग येतो लिहू वाटलंच तर परत वर्गमुळामध्ये चारातून एक गेले तीन तीनाचा वर्ग अधिक ह्या नावाचा वर्ग तीनाचा वर्ग नऊ अधिक नावाचा वर्ग एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि नऊ किती झाले वर्गमुळात नव्वद ठीक आहे म्हणजे तुमच्याकडे ए बी e किती आलं वर्गमुळात नव्वद आलं त्याच्यानंतर आता आपण बी सी काढू ए बी नंतर काय बाबा बी सीचं अंतर काढू बी सी आता बी सीचं अंतर काढताना आपण सूत्र काय वापरणार बी सीमध्ये एक्स टू वाय टू एक्स थ्री वाय थ्री मग जसं इथं एक्स टू मायनस एक्सवर केलं तर तसं इथं एक्स थ्री मायनस एक्स टू हे सूत्र वापरू आपण एक्स थ्री मायनस एक्स टूचा वर्ग अधिक वाय थ्री मायनस वाय टूचा वर्ग ठीक आहे वाय थ्री मायनस वाय टूचा वर्ग ठीक आहे बरोबर आता याच्यात किमती टाकून देऊ वर्ग मुळात एक्स थ्री मायनस एक्स टू एक्स थ्री किती पाच आहे एक्स टू किती दोन आहे पाच वाजा दोनाचा वर्ग पाच वाजा दोनाचा वर्ग अधिक एक्स थ्री वाय थ्री मायनस वाय टू सॉरी एक्स थ्री मायनस एक्स टू आठ वाजा वजा एक आहेत वर्ग इथं आठ वाजा वाजा एक आठ वाजा वजा एक आणि त्याचा वर्ग अधिक वाय थ्री मायनस वाय टू म्हणजे पाच वाजा दोनाचा वर्ग ठीक आहे पाच वाजा दोनाचा वर्ग दोना वर दोना वर आता इथं काय कॅल्क्युलेशन होईल बघा आठ वजा वाजा अधिक एक आठ अधिक एक किती झाले नऊ नवाचा वर्ग अधिक पाचातून दोन गेले तीन तीनाचा वर्ग नवाचा एक एक वर्ग एक्क्याऐंशी आणि अधिक तीनाचा वर्ग नऊ एक्क्याऐंशी आणि नऊ किती झाले नव्वद म्हणजे बी सीचं अंतरसुद्धा नव्वद म्हणजे ए बी बरोबर नव्वद आणि बी सी बरोबर पण नव्वद आलं ओके त्यानंतर आता आपण काय करू ए बी झालं बी सी झालं आता सी डी काढू ठीक आहे सी डी सी डी बरोबर वर्ग महात आता सी डी जे आहेत त्या सी डीचे निर्देशक काय म्हटलं आपण सी डी एक्स थ्री वाय थ्री एक्स फोर वाय फोर म्हणजे एक्स फोर मायनस एक्स थ्री वाय फोर मायनस वाय थ्री ठीक आहे मैत्री या एक्स फोर मायनस एक्स थ्रीचा वर्ग अधिक वाय फोर मायनस वाय थ्रीचा वर्ग आणि बरोबर आता पुढं काय येईल बाबा इथं वर्ग मुळात आपण ह्याच्या किमती टाकून देऊ एक्स फोर मायनस एक्स थ्री एक्स फोर फायू एक्स थ्री किती आठ आहे पाच वजा आठाचा वर्ग प्लस वाय फोर मायनस वाय थ्री किती वजा चार आणि हे वजा पाच वजा चार वजा पाचाचा चा वर्ग आता हे कॅल्क्युलेशन कसं होणार आहे ते बघा पाचातून आठ गेले वजा तीन वजा तीनाचा हो वर्ग अधिक वजा वजा चिन्ह जर का दोन संख्यांना स मा न असेल तर त्यांची बेरी ज होणार म्हणून चार आणि पाच नऊ फक्त वजाचा चिन्ह म्हणून वजा नावाचा वर्ग अधिक तीनाचा वर्ग अधिक नऊ सॉरी वजा वर तीनाचा वर्ग अधिक नऊ संख्या कुठली असू दे पॉझिटिव्ह असू दे निगेटिव्ह असू दे वर्ग नेहमी पॉझिटिव्ह येतो धन येतो हे लक्षात ठेवा मग नऊ आणि वजा नावाचा वर्ग पण अधिक एक्क्याऐंशी नऊ आणि एक्क्याऐंशी झाले इथं नव्वद ओके ए बी झालं सी डी झालं आता कोण उरलं बाबा ए बी सी डी झालं तर ए डी उरलं आता ए डी काढू ए डी ए डीचं सूत्र काय बाबा ए इथं एक्स वन वाय वन आणि डी किती एक्स फोर वाय फोर म्हणजे एक्स फोर मायनस एक्स वन वाय फोर मायनस वाय वन असं सूत्र लिहू एक्स फोर मायनस एक्स वनचा वर्ग अधिक वाय फोर मायनस वाय वनचा वर्ग ठीक आहे आणि मग पुढे जाऊन आपला कार्यक्रम व्यवस्थित करायचा वर्ग मुळात एक्स फोर मायनस एक्स वन एक्स फोर किती पाच एक्स वन किती वजा चार मग इथं लिहू आपण पाच वजा वजा चार पाच वजा वजा चार कंसाचा वर्ग अधिक वजा चार आणि वजा सात ओके वजा चार वजा वजा, वजा सात आणि कंसाचा वर्ग आता पुढे येऊ शकतो येऊ शकतं आपल्याकडं पाच वजा वाजा अधिक चार पाच अधिक चार नवाचा वर्ग झाला अधिक इथं वजा चार आणि वजा वजा अधिक सात त्याचा वर्ग।, वर्ग, वर्ग ओके आता पुढे काय होईल बघा नवाचा वर्ग एक्क्याऐंशी लिहून टाका वाटलंच तर आणि अधिक वजा अधिक वजा बाकी सातातून चार गेले तीन तीनाचा वर्ग ओके बरोबर नवाचा वर्ग एक्क्याऐंशी लिहिला आणि तीनाचा वर्ग किती नऊ एक्क्याऐंशी आणि नऊ किती झाले नव्वद ओके तर एकंदरीत आपण जर बघितलं तर आपल्याकडे ए बी किती आला वर्गमुळात नव्वद ओके बी सी किती आला वर्गमुळात नव्वद सी डी किती आला वर्गमुळात नव्वद वर्ग या ए डी किती आला वर्गमुळात नव्वद म्हणजे सगळ्यांची अंतर कशी या ठिकाणी आली सारखी आली बरोबर मग इथं आपण लिहू शकतो येथे ए बी बरोबर बी सी बरोबर सी डी बरोबर ए डी बरोबर वर्गमुळात नव्वद सगळ्या बाजूसारखे आहे म्हणून चौकोन ए बी सी डी चौकोन ए बी सी डी हा समभुज चौकोन आहे समभुज चौकोन आहे म्हणून चौकोन ए बी सी डी हा समभुज चौकोन आहे आणि म्हणून लिहू शकतो म्हणून शेवटी लिहायचं ए बी सी डी हे समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत म्हणून असं लिहू ए बी सी डी हे समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत शिरोबिंदू रो बिंदू हे त असं या ठिकाणी आपण लिहू शकतो ठीक आहे तर याचा स्क्रीनशॉट जर तुम्हाला हवा असेल तर घेऊ शकता यानंतर आपण प्रश्न क्रमांक कर सातव्याकडं वळूयात ओके यस तर एकंदरीत आता सातवा प्रश्न आपण बघू सातवा आणि आठवा दोन प्रश्न राहिलेले आहेत तर आपल्याला फक्त इथं अंतर काढता आलं पाहिजे मित्रांनो अंतर काढता आलं पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो चढ या संकल्पनेचा विचार करून सुद्धा आपल्याला काही गोष्टी सॉल्व करायला लागतात त्याचा वापर आपण पुढच्या याच्यामध्ये करूयात हां तर आता थोडंसं जरा पुढं जाऊ हे जरा मी रफ करतो बाकीचं हां यस तर बघा प्रश्न क्रमांक आपला सा सातवा जो आहे त्या सातव्या प्रश्नात काय दिलं आपल्याला इथं की जर सातव्या प्रश्नात आपल्याला दिले की जर एक मिनटं जर बिंदू एक्स सात आणि एम एक पंधरा यांच्यातले अंतर दहा असेल तर एक्सची किंमत काढा बघा आता आपल्याकडे एल एम बरोबर आपण समजू दहा या दोघांमधलं अंतर आहे एल आणि एममधलं दहा अंतर आहे आपल्याकडे समजा ओके आता एल बिंदूचे निर्देशक काय एक्स आणि सात आहेत आणि एम बिंदूचे निर्देशक काय एक आणि पंधरा आहे ओके आता याच्यात जर आपण विचार केला तर आपण काय म्हणू एलच्या निर्देशक आहेत त्याला एक्स वन वाय वन म्हणू आणि इथले निर्देशक एक्स टू आणि वाय टू म्हणू ओके आता इथं सूत्र कुठलं वापरू अंतराचे सूत्र अंतराचे सूत्र वापरू एकदम सोपा विषय अंतराचं सूत्र वापरलं की तुमचं उत्तर ॲटोमॅटिकली लिखत आहे लि निघत आहे एल एम बरोबर काय वर्ग मुळामध्ये एक्स टू मायनस एक्स वन ओके okay? चा वर्ग अधिक वाय टू वाजा वाय वनचा वर्ग आता एल एम किती दिले दहा आणि बरोबर वर्ग मुळामध्ये एल एम दहा दिले आणि बरोबर वर्ग मुळामध्ये एक्स टू मायनस एक्स वन एक्स टू एक एक्स वन एक्स ए एक वाजा एक्सचा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन वाय टू पंधरा वाय वन सात पंधरा वजा साताचा वर्ग आता एक काम करू हे वर्गमुळं काढूनच टाकू कॅल्क्युलेशनला बरं पडेल मग त्यासाठी वर्ग करू दोन्ही बाजूचा दहाचा वर्ग शंभर आणि इथं काय बाबा राहील एक्स एक वजा एक्सचा वर्ग अधिक पंधरातून सात गेले आठाचा वर्ग असं राहील या ठिकाणी वर्गमुळाचं चिन्ह जाईल आता शंभर आपल्या जाग्यावर आता याचा विस्तार करू एक वाजा एक्सचा आता जसं ए वाजा बी कंसाचा विस्तार असतो तसा करा कसं असतंय ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग या सूत्रानुसार विस्तार करा एचा वर्ग एच्या जागेवर एक ए म्हणून एकाचा वर्ग एक वजा दोन ए बी दोन गुणिले ए बी ए बी ए बी किती एक आणि एक्स यांचा गुणाकार किती येतो एक्स एक्सच येतो अधिक बी वर्ग बीच्या जागेवर एक्स एक्सचा वर्ग अधिक आठाचा वर्ग चौसष्ट ठीक आहे आता या ठिकाणी पुढं काय होईल कॅल्क्युलेशन आपण एक काम करू हा चौसष्ट आणि हा एक किती झाले पासष्ट झाला शंभर बरोबर हा एक्स वर्ग अगोदर लिहू नंतर नंतर हे वजा दोन एक्स लिहू आणि चौसष्ट आणि एक अधिक पासष्ट झाला आता एक काम करू आपण हा शंभर जो आहे त्याला आपण पलीकडे घेऊन जाऊ अधिक पलीकडे गेला वजा शून्य बरोबर एक्स वर्ग वजा दोन एक्स अधिक पासष्ट वजा शंभर म्हणून आपल्याकडे काय राहील एक्स वर्ग वजा दोन एक्स पासष्टमधून शंभर जात नाही शंभरमधून पासष्ट गेले किती राहिले बाबा पस्तीस राहिले फक्त वजा पस्तीस आपल्याला या ठिकाणी येईल बरोबर शून्य है आता हे एक समीकरण तयार झालं वर्ग समीकरण आता हे सोडवायचं आणि हे सोडवून आपल्याला एक्सची किंमत मिळेल आणि एक्सच्या किमती आय थिंक दोन आपल्याला एक्सच्या किमती या ठिकाणी मिळतील ओके मग त्या दोन किमती आपण काढू पण त्यासाठी हे समीकरण सोडवायचं आता यासाठी काय करायचं हे वर्ग समीकरण सोडवण्यासाठी तुम्ही सूत्रपद्धतीचा वापर करा किंवा पूर्ण वर्ग पद्धत आहे किंवा अवयव पद्धत आपण अवयव पद्धत करूयात शेवटी पस्तीस आहे गुणाकार पस्तीस आला पाहिजे अशा संख्या कुठल्या सात पस्तीस ओके आणि वजा बाकी दोन पाहिजे वजा बाकी होते म्हणजे दोघांना वेगवेगळी चिन्ह एकाला अधिक एकाला वजा मोठ्या संख्येला दोन एक्सच्या अगोदर वजाचं चिन्ह आहे म्हणून वजाचं देऊ आणि लहान संख्येला अधिकचं म्हणजे आपल्याकडे काय होईल एक स्वर्ग वजा हा सात एक्स अगोदर लिहू आणि नंतर अधिक पाच एक्स लिहू आणि वजा पस्तीस लिहू बरोबर शून्य गणित भाग एकमध्ये आपण बघितलंय की वर्ग समीकरण कसं सोडवायचं आता हे दोघं जण हे दोघं जण याच्यातून कॉमन काढू ह्या दोघांमधून एक्स कॉमन काढला मग एक स्वर्गाचा फक्त एक्स राहिला वजा सात एक्समधून एक्स बाहेर आला व फक्त राहिले वजा सात अधिक पाच आणि पस्तीस दोघांमधून पाच कॉमन निघते कारण पाच आणि पस्तीस पाचच्या पाण्यात येतात म्हणून पाच कॉमन काढलं पाच एक्समधला पाच बाहेर फक्त एक्स राहिला वजा पाच सात पस्तीस बरोबर शून्य एक्स वजा सात एक्स वजा सात दोन वेळा आहेत तर एक वजा सातला एकदाच लिहा आणि एक साधे पाचला एकदा लिहा बरोबर शून्य आता दोन उत्तर येतील आपल्याकडे एक्स वजा सात बरोबर शून्य बरं का एक स्वचा सात बरोबर शून्य किंवा एक्स, एक्स वजा पाच बरोबर शून्य एक्स बरोबर वजा सात आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक सात झाले आणि एक्स बरोबर वजा पाच आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक पाच म्हणजे एक्सची किंमत किती सॉरी काय गडबड हि तर अधिक पाच आहेत ना अधिक पाच आहेत पलीकडे गेले वजा पाच असं होईल ओके बघा एक्स वजा सात बरोबर शून्य किंवा एक्स अधिक पाच बरोबर शून्य वजा सात पलीकडे गेले अधिक सात आणि अधिक पाच पलीकडे गेले वाजापाच म्हणजे एक्सची किंमत किती सात येईल किंवा वाजापाच या दोघांपैकी एक्सची किंमत काहीही येऊ शकते ओके तर आता आपण पुढचा आणि शेवटचा जो प्रश्न आहे या सराव संचामधला त्या शेवटच्या प्रश्नाकडे आपण ओळूयात शेवटचा प्रश्न काय आहे की हे जे तीन बिंदू आहेत ए बी सी हे समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत का ते दाखवा एकदम सोपा प्रश्न आहे समभुज त्रिकोण म्हणजे सगळ्या बाजू सारखा समान म्हणजे प्रश्न क्रमांक जो सहावा होता त्याच्यासारखाचे ओके सहावा होता त्याच्यासारखाच आहे तीन बाजू एकरूप दाखवायच्या तीन बाजू कुठल्या एक आहे ए बी बी सी आणि ए सी तीन बाजू आपल्याला एकरूप दाखवता आल्या की विषय संपला बघा आता या ठिकाणी आपण काय करू तीन बिंदू आपण या ठिकाणी हे लिहून घेऊ चला आठवा प्रश्न ए बिंदू आहे एक दोन बी बिंदू आहे एक सहा ओके आणि सी बिंदू जो आहे आपला तो किती एक अधिक दोन वर्गमुळं तीन आणि चार बराच मोठा विषय दिसतो हां बघा आता याच्यात काय करू आपण याच्यामध्ये बघा हा आहे आपल्याकडे एक्स वन वाय वन हा आपल्याकडे एक्स टू वाय टू आणि हा एक्स थ्री आणि वाय थ्री पहिलं आपण ए बीचं अंतर काढू बरं का ए बी काढू बी सी काढू आणि ए सी काढू तिन्ही अंतर सारखी आली म्हणजे तीन बाजूसारख्या तीन बाजू सारख्या म्हणजे तो समूहुजे त्रिकोण आहे ओके विषय संपला आता बघा ए बी ए बी काढताना आपलं वर्गमळामध्ये काय सूत्र असणार आहे ए बी एचे निर्देशक जे आहेत ते आपल्याकडे या ठिकाणी दिले आहेत एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू मग सूत्र जे आहे एक्स टू वाजा एक्स वन कंसाचा वर्ग अधिक वाय टू वाजा वाय वन कंसाचा वर्ग आता या सूत्रामध्ये किमती टाकून देऊ एक्स टू वाजा एक्स वन एक्स टू किती एक आहे वाजा एक्स वन किती एक आहे त्याचा वर्ग अधिक वाय टू वाजा वाय वन वाय टू सहा आहे वाय वन किती दोन आहे त्याचा वर्ग वर्गा आता एकातून एक गेले शून्य शून्याचा वर्ग अधिक सहातून दोन गेले चार चाराचा वर्ग शून्याचा वर्ग किती शून्य अधिक चाराचा वर्ग सोळा शून्य अधिक सोळा किती वर्गमुळात सोळा वर्गमुळ्या सोळा म्हणजे किती आलं चार आलं म्हणजे ए बी बरोबर किती आहे तुमच्याकडं चार आहे ए बी बरोबर चार आलं आता त्याचबरोबर बी सी काढू आता बी सी काढताना आपलं सूत्र काय असणार आहे एक्स टू वाय वा वा टू एक्स थ्री वाय थ्री ओके म्हणजे एक्स थ्री वाजा एक्स टू सूत्र येईल एक्स थ्री वाजा एक्स टू त्याचा वर्ग अधिक वाय थ्री वाजा वाय टू त्याचा वर्ग ठीक आहे आता याच्यात किमती टाकून देऊ एक्स थ्री वजा एक्स टू एक्स थ्री किती एक अधिक दोन वर्ग वर्गमाळ तीन एक अधिक दोन वर्ग वर्गमाळ तीन वजा एक्स टू एक्स टू किती एक आहे एक त्याचा वर्ग अधिक वाय थ्री वजा वाय वन वाय थ्री किती चार वाय वन किती दोन सहा चार वाजा सहा त्याचा वर्ग आता याच्यामध्ये काय व्हायला माहिती आहे का बघा इथं जर आपण नीट पाहिलं तर हा अधिक एक वजा एक कॅन्सर म्हणजे दोन वर्ग मुळात तीनाचा वर्ग दोन वर्ग मुळात तीनाचा वर्ग आणि अधिक चारातून सहा गेले वजा दोन वया वजा दोनाचा वर्ग आता आतमध्ये काय राहील दोन वर्ग मुळात तीनाचा वर्ग म्हणजे दो या दोनाचा वर्ग चार आणि वर्ग मुळात तीनाचा वर्ग नुसता तीन आणि अधिक वजा दोनाचा वर्ग चार बरोबर काय आला आपल्याकडे उत्तर बघा चार थ्रीक बारा आणि अधिक हे चार बारा अधिक चार किती झाले वर्गमुळा सोळा वर्गमुळा सोळा म्हणजे सोळाचं चा वर्गमूळ चार म्हणजे एबीची एबीचं अंतर पण चार आणि बी सीचं अंतर सुद्धा चार आलं आता तिसरं शेवटचं जे अंतर आहे ए सीचं अंतर ते आपण काढू ए सीचे निर्देशक काय एक्स वन वाय वन एक्स थ्री वाय थ्री म्हणजे सूत्र काय एक्स थ्री वाजा एक्स वन वाय थ्री वाजा वाय वन सूत्र वापरा एक्स थ्री वाजा एक्स वन त्याचा वर्ग अधिक वाय थ्री वाजा वाय वन त्याचा वर्ग हे सूत्र आपण या ठिकाणी वापरूया आता याच्यात किमती टाकून देऊ या सूत्रात ठीक आहे याच्यात किमती एक्स थ्री वजा एक्स वन एक्स थ्री किती एक अधिक दोन वर्ग मुळात तीन आणि वजा एक्स वन किती एक आहे ओके त्याचा केला वर्ग अधिक थ्री वाजा वाय वन वाय थ्री चार वाय वन दोन चार वाजा दोनाचा वर्ग ठीक आहे आता पुढं काय होईल बाबा बघा अधिक एक वजा एक गेला फक्त दोन वर्ग मुळात तीन त्याचा वर्ग अधिक चारातून दोन गेले दोनाचा वर्ग ठीक आहे मग उत्तर आपल्याकडे येणार आहे दोन मुळात तीनाचा चा वर्ग म्हणजे दोनाचा सुद्धा वर्ग करायचा वर्ग मुळात तीनाचा पण दोनाचा चार वर्ग मुळात तीनाचा तीन अधिक या दोनाचा वर्ग चार ओके मग आपल्याकडे येथील वर्गमुळात चार थरी बारा आणि हे चार आपल्या जाग्यावर बारा आणि चार वर्ग मुळात सोळा सोळाचं चा वर्गमुळे चार आता एक जर विचार केला तुम्ही तर आपल्याकडे बघा ए बी बरोबर चार बी सी बरोबर चार आणि ए सी बरोबर चार तिन्ही सुद्धा किमती ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला चार 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 आलेल्या आहेत ए बी ए सी बी सी तिन्ही सुद्धा बाजू ज्या आहेत त्या चार चार लांबीच्या दिसतात आपल्याकडे बरं का लिहा ए बी बरोबर बी सी बरोबर ए सी बरोबर चार एक करू आपण म्हणून त्रिकोण ए बी सी हा समभुज त्रिकोण आहे समभुज त्रिकोण आहे ओके आणि म्हणून शेवटी उत्तर लिहायचं की ए बी सी हे समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत आणि मैत्रिया ए बी सी बिंदू ए बिंदू बी बिंदू सी हे समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत ओके याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घ्या यानंतर आपण पुढे थांबूयात ओके यस तर मित्रांनो अशा प्रकारे सरावसनचे पाच पॉईंट एक आपला झालेला आहे यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सरावसनचे पाच पॉईंट दोन वर चर्चा करू आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो धन्यवाद बाय